Hello everyone, welcome back to Chumu's Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. I hope तुम्ही solid state चा trick shot पाहिला असेल. आवडला का तुम्हाला मला chat section मध्ये नक्की सांगा. आता आपण solution chapter ला बघायचंय आणि हा पण trick shot असणार आहे. डिटेल एक्सप्लेनेशन हवं असेल तर वन शॉट ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये ऑलरेडी दिलेली आहे. प्रत्येक चॅप्टरच्या स्टार्टला मी तुम्हाला असा इंडेक्स देते म्हणजे तुम्हाला क्लिअर राहावं की ह्या चॅप्टर मध्ये नेमके किती पॉइंट आहेत ज्याच्यावर सीईटी क्वेश्चन बनवते आणि त्यातले तुम्हाला किती येत आहेत किती येत नाही आहेत. जो पॉइंट येत नाही तो तुम्ही डिटेल लेक्चर बघू शकता, लिंक अगेन डिस्क्रिप्शन मध्ये आहे. ओके, सो कोणते कोणते पॉइंट आहेत? 9 टाइप्स ऑफ बायनरी सोल्युशन. मग इथूनच स्टार्ट करू चला. बायनरी सोल्युशन, बायनरी सोल्युशन म्हणजे काय रे? असं सोल्युशन की ज्याच्यामध्ये एक सोल्यूट आणि एक सॉल्व्हंट आहे. असं सोल्युशन ज्याच्यामध्ये एकच सोल्यूट आहे आणि एकच सॉल्व्हंट आहे, दॅट इज कॉल्ड एज बायनरी सोल्युशन. आणि आपण बायनरी सोल्युशन इकडे शिकणार आहे. मग जर मी तुम्हाला विचारलं टर्शरी सोल्युशन्स काय आहेत, हे तर बायनरी आहेत ना. टर्शरी सोल्युशन्स काय आहेत, टर्नरी पण म्हणतात, काय असतील ते? तर ते असे सोल्युशन असणार आहेत ज्याच्यामध्ये दोन सोल्यूट आहेत पण सॉल्व्हंट मात्र किती असतो? ऑलवेज एकच. हे लक्षात ठेवा, कोणत्याही सोल्युशन साठी सॉल्व्हंट एकच असतो, सोल्यूटचं अमाऊंट तुम्ही इन्क्रीज किंवा डिक्रीज करू शकता. हे ठीक आहे. बायनरी मध्ये एक सोल्यूट एक सॉल्व्हंट, टर्शरी मध्ये दोन सोल्यूट एक सॉल्व्हंट, सॉल्व्हंट हा एकच असणार आहे. आपल्याला 9 टाइप्स ऑफ बायनरी सोल्युशन्स डिटेल मध्ये लर्न करायचे. काय करायचे? लर्न करायचे. नेक्स्ट, कपॅसिटी ऑफ सोल्युशन टू डिझॉल्व सोल्यूट. प्रत्येक सॉल्व्हंटची, समजा पाणी घेतलं आणि पाण्यामध्ये आपल्याला साखर डिझॉल्व करायची, तर तुम्ही जितकी साखर टाकाल तितकी त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होईल का? बिलकुल नाही मॅम. एक लिमिट येईल त्याच्यावरती साखर डिझॉल्व्ह व्हायची बंद पडेल. दॅट पर्टिक्युलर लिमिट ते आपण त्याला सॅच्युरेटेड सोल्युशन म्हटलं. सो नेमकी ती लिमिट काय आहे, ती कपॅसिटी काय आहे, त्याच्याबद्दल डिस्कस करायचं. थर्ड आहे सोल्युबिलिटी अँड फॅक्टर्स अफेक्टिंग सोल्युबिलिटी. इथे मी तुम्हाला सोल्युबिलिटीचा फॉर्म्युला लिहून देईल आणि फॉर्म्युला आला की युनिट आलं, युनिट आलं की मग तुम्हाला त्याच्यावरती न्युमेरिकल सुद्धा येऊ शकतं. फॅक्टर्स अफेक्टिंग सोल्युबिलिटी मध्ये भरपूर सारे एमसीक्यू बनतात, ते एमसीक्यू कोणते ते एकदा बघायचं. त्यानंतर फॅक्टर्स शिकता शिकताच फॅक्टर्स मध्येच आपल्याला येणार आहे हेनरी लॉ. लॉ म्हटलं की स्टेटमेंट आलं, स्टेटमेंट वरून त्याचं इक्वेशन आलं, इक्वेशन मध्ये आला कॉन्स्टंट, कॉन्स्टंटचं आलं युनिट आणि लॉ आहे तर एक्सेप्शन. हे सर्व सिक्वेन्स मध्ये बघायचं आपल्याला. नेक्स्ट अगेन रॉल्स लॉ, हेनरी लॉ झालं की लगेच रॉल्स लॉ. रॉल्स लॉ मध्ये तुम्हाला हे पर्टिक्युलरली माहिती पाहिजे, रॉल्स लॉ इज फॉर लिक्विड इन लिक्विड टाइप ऑफ सोल्युशन. बऱ्याचशाच मुलांना हे माहिती नसतं, लिक्विड इन लिक्विड, सोल्यूट पण लिक्विड सॉल्व्हंट पण लिक्विड, त्या टाइपच्या सोल्युशनला आपण रॉल्स लॉ अप्लाय करतो. रॉल्स लॉ ओबे करणारे सोल्युशन म्हणजेच आयडल सोल्युशन्स आणि न ओबे करणारे सोल्युशन्स म्हणजे नॉन आयडल सोल्युशन्स, जे एक्झाम्पल फार इम्पॉर्टंट आहेत याच्यावरती एमसीक्यू येणार आहे. सो मी काय करते, पहिल्यांदा हे 10 पॉइंट्स आहेत ज्याच्यामध्ये मी तुम्हाला प्रॉपरली 6 पॉइंट्स आधी एक्सप्लेन करते आणि त्याच्यानंतर परत आपण इंडेक्सला येऊया आणि खालचे पॉइंट्स डिटेलमध्ये रीड करूया. आत्ता आपला पॉईंट चालू झाला 9 टाइप्स ऑफ बायनरी सोल्युशन. 9 टाइप्स ऑफ बायनरी सोल्युशनचे एक्झाम्पल्स पण एमसीक्यू येऊ शकतो, हे तर तुम्ही रीड कराच. पण तुम्हाला काय करायचंय बघा, साखर पाणी हे लक्षात ठेवायचं, ठीक आहे? साखर पाणी हे का लक्षात ठेवायचं? साखर पाणी हे तुम्हाला सांगेल साखर काय असणार आहे, सोल्यूट. पाणी काय असणार आहे, सॉल्व्हंट. या चॅप्टरमध्ये सोल्यूट अपन 2 ने रिप्रेझेंट करतो आणि सॉल्व्हंट आपण 1 ने रिप्रेझेंट करतो. सोल्यूट आपण बी ने रिप्रेझेंट केला तर सॉल्व्हंट आपण ए ने रिप्रेझेंट करतो, हे पण लक्षात ठेवा. आता मला हे काय लिहून दिलं मी साखर पाणी, कारण जेव्हा तुम्ही चार्ट लिहिताय किंवा जेव्हा तुम्हाला एमसीक्यू येतो, पहिला ते विचारतात सॉलिड इन सॉलिड, याचा अर्थ काय रे?
सॉलिड इन सॉलिड मध्ये पहिला सॉलिड सोल्यूट आहे, दुसरा सॉलिड सॉल्वंट आहे. त्याच्यानंतर समजा तुम्हाला विचारलं गिव्ह एक्झाम्पल फॉर सॉलिड इन लिक्विड, तसं थर्ड काय विचारतील सॉलिड इन गॅस. म्हणजेच मी पहिला कॉलम कॉन्स्टंट ठेवतीये तर सोल्यूट कॉन्स्टंट ठेवतीये, सॉल्वंटला चेंज करून करून एक्झाम्पल्स लिहायचे आपल्याला. सॉलिड इन सॉलिडचं बेस्ट एक्झाम्पल आहे अलॉय, आणि दोन अलॉय तुम्हाला पक्का माहिती पाहिजेत, ब्रास आणि ब्रॉन्झ, ठीक आहे. त्याच्यानंतर एलिमेंट्स ऑफ ग्रुप आय मीन ट्रान्झिशन इन अ ट्रान्झिशन सिरीज, ओके. ट्रान्झिशन इन अ ट्रान्झिशन सिरीज मध्ये सुद्धा ट्रान्झिशन एलिमेंट्स ना आपण अलॉय फॉर्मेशन मध्ये वापरतोय, तर तिथलेही अलॉय इथे तुम्हाला एक्झाम्पल म्हणून ते विचारू शकतात. सॉलिड इन लिक्विड, आता सॉलिडला लिक्विड मध्ये पुट करताय असं इमॅजिन करा, तर तेच एक्झाम्पल येणार आहे. करेक्ट, शुगर सोल्युशन किंवा काय असू शकतं, सॉल्ट सोल्युशन, शुगर सोल्युशन, सॉल्ट सोल्युशन. सॉलिडला गॅसमध्ये इमॅजिन करा, हे काय आपल्या अवतीभोवती गॅस आहे, कोणताही सॉलिड या गॅसमध्ये ठेवलाय तर मी काय लिहू शकते या केसमध्ये, आयोडीन आय टू हा सॉलिड आहे आणि त्याला मी स्टोअर केलं समजा एअरमध्ये, आय टू इन एअर. नेक्स्ट सिमिलर वे मध्ये पुढचे तीन लिहून घ्या, काय असणार आहेत ते. मॅम इथे सॉलिड झालं, आता तरी चेंज केलं पाहिजे, लिक्विड घ्या, लिक्विड इन सॉलिड, नेक्स्ट लिक्विड इन लिक्विड, नेक्स्ट लिक्विड इन गॅस, बरोबर आहे. पहिला लिक्विड म्हणजे सोल्यूट आहे आणि नंतर सॉलिड म्हणजे सॉल्वंट आहे. सो आपण लिक्विडला कोणामध्ये पुट करायचं, सॉलिड मध्ये. तर तुम्हाला हे पहिलं तर माहिती आहे ना, सॉलिड इन सॉलिड अलॉय, तर लिक्विड इन सॉलिड अलॉयच आहे, पण मर्क्युरीच्या अलॉयला आपण अमालगम असं म्हणतो. अमालगम मर्क्युरीचा अलॉय ना, म्हणजेच काय, मर्क्युरी लिक्विड असते, आपण त्याला मिक्स केलं समजा सिल्वर सोबत एजी, तर तो काय झाला, लिक्विड इन सॉलिड. पण हे फर्स्ट सॉलिड इन सॉलिड लर्न आहे म्हणून हे थर्ड सॉरी कितवा हे फोर्थ पटकन क्लिक झालं. लिक्विड इन लिक्विड पाठ करायची पण गरज नाही मॅम, आम्ही तर फील करतो याला इथेनॉल प्लस वॉटर, इथेनॉल प्लस वॉटर. लिक्विड इन गॅस, हा बघा हा गॅस आहे, याच्यात कोणतं लिक्विड तुम्हाला फील होणार आहे, येस मॉइस्चर, वॉटर वेपर, मिस्ट लिहूया, ठीक आहे, मॉइस्चर किंवा त्यालाच काय म्हणतो आपण, मिस्ट किंवा काय आहेत ते वॉटर वेपर्स, ड्यू, ड्यूड्रॉप्स, समजलं हा पण. चला तर मग आता लास्ट वाला, आता लास्ट वाला इथे आलं लिक्विड इन सॉलिड, हे सगळे लिक्विड आले तर मॅम आता काय असणार आहे, गॅस, गॅस इन सॉलिड. एक्झाम्पल साठी जागा ठेवते, गॅस इन लिक्विड, अँड नाइंथ काय असणार आहे, गॅस इन गॅस, गॅस इन गॅस. तर कोण विसरूच शकत नाही, गॅस गॅस म्हणजे एअर, एअर इज मिक्सचर ऑफ ऑल गॅसेस, एअर इज मिक्सचर ऑफ ऑल गॅसेस. गॅस इन सॉलिड, गॅस इमॅजिन करायचंय आपल्याला, पण कुठे इमॅजिन करायचंय, सॉलिड स्टेट मध्ये इमॅजिन करायचंय. हायड्रोजन हा गॅस ओव्हर प्लॅटिनम पॅलेडियम रॅनी निकेल मेटल, मेटलच्या सर्फेसेस मध्ये होल असतात, त्या होल मध्ये हा गॅस जाऊन बसणार आहे. आणि गॅस इन लिक्विड, क्लिअर आहे. यामध्ये पण तेच एक्झाम्पल आहे, पण एक्स्ट्रा एक्झाम्पल साठी तुम्हाला करायचं आहे रीडिंग, आणि रीडिंग केलं की मग हे सगळं लक्षात राहायला लागेल. रीड करायला एकदा हे, कुठलंही एक्झाम्पल जर तुम्हाला समजलं नसेल तर मला डायरेक्टली विचारा. आपण आपल्या सिक्वेन्सनी जाऊ, सॉलिड इन सॉलिड, सॉलिड इन सॉलिड लिहिलं का, मेटल अलॉय सच एज ब्रास आणि ब्रॉन्झ, क्लिअर. सॉलिड इन लिक्विड, सॉलिड इन लिक्विड आपण काय लिहिलं, शुगर सोल्युशन, सॉल्ट सोल्युशन, हे काय लिहितं, सी वॉटर, सी वॉटर काय रे, एनएसीएल इन वॉटर ना, बेन्झोइक ऍसिड इन बेन्झिन. आता स्टुडंटना हे माहिती पाहिजे की बेन्झोइक ऍसिड
हे सॉलिड आहे, बेन्झोइक ऍसिड हा सॉलिड आहे, पण बेन्झीन लिक्विड आहे. इम्पॉर्टंट एक्झाम्पल मार्क करा. मी थोडस हे रेड पार्ट रफ करते, लक्षात ठेवण्याचा पार्ट मी अंडरलाईन करते की फिक्स करायचाच आहे बेन्झोइक ऍसिड इन बेन्झीन. सगळेजण करणार, ठीक आहे. सॉलिड इन सॉलिडला काय? ब्रास, ब्रॉन्झ. सॉलिड इन गॅस, आयोडीन इन एअर, तोच घेतलेला आहे. नेक्स्ट, लिक्विड इन लिक्विड, गॅसोलीन. सगळेजण करणार, पीवायक्यू आहे, पीवायक्यू आहे गॅसोलीन. आपल्याला इथेनॉल इन वॉटर लक्षात राहतं, पण गॅसोलीन प्लस वन मार्क देईल तुम्हाला. लिक्विड इन सॉलिड अमालगम, हा वर्ड आला, विषय संपला. मर्क्युरी विथ एनी अदर मेटल. लिक्विड इन गॅस, क्लोरोफॉर्म इन नायट्रोजन. लिक्विड इन गॅसचं एक्झाम्पल इरेज करते मी. लिक्विड इन गॅसचं एक्झाम्पल आपण तेच घेऊया जे आपल्याला दिलेलं आहे. लिक्विड क्लोरोफॉर्म, उलट झालं थोडस. लिक्विड क्लोरोफॉर्म इज डिझॉल्व्ड इन नायट्रोजन गॅस. ओके, प्लीज नोट करा व्यवस्थित. गॅस इन गॅस तर पक्का कोण आहे? एअर. म्हणजे आता लक्षात ठेवण्याचा पार्ट हा आहे, लिक्विड इन गॅस तो नाहीये. हा लक्षात राहील तुम्हाला, गॅस इन लिक्विड. हा झाला आपला 9 टाइप्स ऑफ सोल्युशनचा चार्ट. नेक्स्ट पॉइंट आहे सॅच्युरेटेड सोल्युशन. जसं आपण डिस्कस केलं की जर आपण 1 लिटर पाणी घेतलं तर त्याच्यामध्ये किती शुगर डिझॉल्व्ह होईल, तर त्याची काहीतरी पर्टिक्युलर लिमिट असणार आहे. त्या लिमिट पर्यंत शुगर डिझॉल्व्ह होते, सो दॅट इज कॉल्ड ॲज सॅच्युरेटेड सोल्युशन. असं सोल्युशन दॅट कंटेन्स ऑप्टिमम अमाऊंट ऑफ सोल्युट, म्हणूया पुरेपूर अमाऊंट ऑफ सोल्युट आहे. पण जर त्याच्यावरती एक टायनी पार्टिकल जर तुम्ही ऍड केला तर तो आता सुपर सॅच्युरेटेड होईल. सॅच्युरेटेडच्या वरची केस, सॅच्युरेटेड झालं पण तरी तुम्ही सोल्युट ऍड करताय सुपर सॅच्युरेटेड. पण सॅच्युरेटेड होईपर्यंत जर तुम्ही शुगर ऍड करताय अनसॅच्युरेटेड सोल्युशन. सो व्हॉट इज सॅच्युरेटेड सोल्युशन? आपल्याला वाक्य कसं लिहून येणार आहे? अ सॅच्युरेटेड सोल्युशन कंटेन्स मॅक्सिमम, ऑप्टिममच्या पण पेक्षा चांगला वर्ड काय, मॅक्सिमम अमाऊंट ऑफ सोल्युट डिझॉल्व इन गिवन अमाऊंट ऑफ सॉल्व्हंट. समजा मी तुम्हाला सॉल्व्हंट सांगितलं 1 लिटर. काय आहे सॉल्व्हंट? 1 लिटर वॉटर. या 1 लिटर वॉटर मध्ये तुम्ही किती सोल्युट डिझॉल्व्ह करू शकताय तो मॅक्सिमम डिझॉल्व्ह करा. इतका मॅक्सिमम झाला, जर तो मॅक्सिमम असेल तर सच सोल्युशन इज कॉल्ड ॲज सॅच्युरेटेड सोल्युशन. अँड मोस्ट इम्पॉर्टंट, सॅच्युरेटेड सोल्युशन मध्ये असतं डायनामिक इक्विलिब्रियम, MCQ. सॅच्युरेटेड सोल्युशन मध्ये काय असणार आहे? डायनामिक इक्विलिब्रियम. सोल्युटला ऍड केलं आपण सॉल्व्हंट मध्ये, तो हळूहळू हळू डिझॉल्व्ह होतोय. डिझॉल्व्ह होतोय म्हणजे काय होत चाललं? त्याचं डिसोल्युशन होत चाललं, डिझॉल्विंग होत झालं, आणि तो झाला सोल्युशन. पण सोल्युशन परत बॅक सेम रेटनी काय करतो? क्रिस्टलायझेशन, क्रिस्टल्स बनवतो. क्रिस्टलायझेशन, कोणते क्रिस्टल्स? सोल्युटचे, आणि परत सॉल्व्हंट भेटतो, परत ते मिक्स होतात सोल्युशन, परत क्रिस्टलायझेशन, सोल्युट अँड सॉल्व्हंट. पण याचा रेट ऑफ फॉरवर्ड अँड बॅकवर्ड एक्झॅक्टली सेम असल्यामुळे आपल्याला हा चेंज दिसत नाही. आपल्याला तर प्रॉपर विरघळण्याचीच प्रोसेस फक्त दिसत असते, बट तिथे एक इक्विलिब्रियम असतं. त्या इक्विलिब्रियमला काय म्हटलं आपण? डायनामिक इक्विलिब्रियम. हे इक्विलिब्रियम अटेन होईपर्यंत तुम्ही सोल्युट ऍड केलं. पण आता इक्विलिब्रियम अमाऊंट तिथे झाली, त्याच्यावरती एक टायनी कण जरी टाकला, सॅच्युरेटेड सोल्युशन कशामध्ये कन्वर्ट होऊन जातं? डायरेक्टली सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन. कशामध्ये? सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन. अ सोल्युशन कंटेनिंग ग्रेटर दॅन इक्विलिब्रियम अमाऊंट ऑफ सोल्युट. असं सोल्युशन ज्याच्यामध्ये सोल्युट किती आहे? ग्रेटर, जास्त आहे कोणापेक्षा? दॅन द इक्विलिब्रियम अमाऊंट. हे इक्विलिब्रियम साठी जितकं सोल्युट लागलं त्याच्यापेक्षा एक कण जरी जास्त टाकला तर इक्विलिब्रियम बिघडलं आणि सॅच्युरेटेड सोल्युशन कशामध्ये कन्वर्ट झालं? सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन मध्ये. ठीक आहे. आता मॅम, ते एक्स्ट्रा झालेलं काय होतं? ते खाली जाऊन प्रेसिपिटेट होतं. ते प्रेसिपिटेट झालं की सोल्युशन वरचं परत सॅच्युरेटेड, एक्स्ट्रा झालेला पार्ट झाला प्रेसिपिटेटेड. ठीक आहे, चलो
नेक्स्ट सोल्युबिलिटी अँड इट्स युनिट. सोल्युबिलिटीला डिफाईन करताना असंही लिहा अमाऊंट ऑफ सोल्यूट. सोल्युबिलिटी काय? अमाऊंट ऑफ सोल्यूट, किती अमाऊंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व झालेलं आहे. अमाऊंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व कशामध्ये? पर युनिट व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. पर युनिट व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. कोणतं सोल्युशन? सॅच्युरेटेड. कोणतं सोल्युशन? सॅच्युरेटेड सोल्युशन, कारण आपण याचाच स्टडी करणार आहे. हे क्लिअर आहे? ओके. सो अमाऊंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व पर युनिट व्हॉल्यूम ऑफ सॅच्युरेटेड सोल्युशन इज नथिंग बट सोल्युबिलिटी. याचाच अर्थ काय? पर युनिट व्हॉल्यूम म्हणजे हे मी तुम्हाला दिलेलं ना काहीतरी, किती पाणी घेतलंय, व्हॉल्यूम दिलेला त्याचा, एक लिटर पाणी घेतलंय. सो हा गिवन व्हॉल्यूम आहे, याच्यामध्ये किती सोल्यूट डिझॉल्व झाला, किती सोल्यूट अपॉन किती व्हॉल्यूम घेतलेला, गिव्ह अस द आन्सर फॉर सोल्युबिलिटी. मी जर याला सिम्बॉलिक टर्म्स मध्ये लिहायचं झालं तर अमाऊंट, अमाऊंट म्हणजेच नंबर ऑफ मोल्स. अमाऊंट म्हणजे काय असतं? नंबर ऑफ मोल्स. कोणाचे? सोल्यूटचे. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय पर युनिट व्हॉल्यूम. पर युनिट काय? व्हॉल्यूम आहे. हे पण पर युनिटच असतं. डिवाइडेड बाय व्हॉल्यूम. व्हॉल्यूम आपण कशामध्ये घेणार आहे? लिटर मध्ये. नंबर ऑफ मोल्स कशाने रिप्रेझेंट करतो आपण? एन, राईट. तर मग युनिट काय येणार आहे सोल्युबिलिटीचं? वरती आहे नंबर ऑफ मोल्स, सो ते झालं मोल, आणि खाली आहे लिटर म्हणजे पर लिटर. सो सोल्युबिलिटीचं युनिट आहे मोल पर लिटर. आणि इथून आपल्याला क्लिक होतं, अरे मोल पर लिटर हे तर मोलॅरिटीचं पण युनिट होतं. सो मोलॅरिटी इज नथिंग बट सोल्युबिलिटी. ही तुमची ट्रिक असणार आहे, ही तुमची ट्रिक असणार आहे. मोलॅरिटी इज नथिंग बट सोल्युबिलिटी, म्हणजे तुम्ही सोल्युबिलिटी काढली काय, मोलॅरिटी काढली काय, तुमचं आन्सर काय असणार आहे याच्यासाठी सेम युनिट मोल पर लिटर. ओके. अजून एक इम्पॉर्टंट वर्ड आहे इथे, सोल्युबिलिटी एका स्पेसिफिक टेम्परेचरला चेक केली जाते. म्हणजेच काय? ती टेम्परेचर डिपेंडंट आहे. तुम्ही टेम्परेचर कमी किंवा जास्त केलं तर सोल्युबिलिटी चेंज होईल. सो जेव्हा तुम्ही सोल्युबिलिटीचे कॅल्क्युलेशन्स करणार आहे ॲट अ पर्टिक्युलर टेम्परेचर, ॲट अ स्पेसिफिक टेम्परेचर, तुम्ही तो फॉर्म्युला लिहिताय. मग आता सोल्युबिलिटीची करेक्ट डेफिनेशन काय झाली? सोल्युबिलिटी इज अमाऊंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व पर युनिट व्हॉल्यूम ऑफ सॅच्युरेटेड सोल्युशन ॲट स्पेसिफिक टेम्परेचर. नेक्स्ट फॅक्टर्स अफेक्टिंग सोल्युबिलिटी. तीन फॅक्टर्स आहे, नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट, नेक्स्ट आहे टेम्परेचर, थर्ड आहे प्रेशर. पहिलं बघूया आपण नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट. याच्यामध्ये ट्रिक आहे लाईक डिझॉल्व लाईक, लाईक डिझॉल्व लाईक, म्हणजे पोलार डिझॉल्व इन पोलार. पोलार साठी डिझॉल्व व्हायला पोलार सॉल्वंट लागतो. आणि नॉन पोलार घेतला मॅम तर, नॉन पोलार सोल्यूट घेतला तर त्याला डिझॉल्व होण्यासाठी नॉन पोलार सॉल्वंट लागेल. मग त्यालाच आपण काय म्हटलं? लाईक डिझॉल्व लाईक. तीन एक्झाम्पल ते तुम्हाला विचारू शकतील. पहिला, एनएसीएल डिझॉल्व इन वॉटर. रिझन विचारलं, वाय एनएसीएल डिझॉल्व इन वॉटर, वाय एनएसीएल डिझॉल्व इन वॉटर. बेसिक बघा, पहिल्यांदा आपण बघूया एन ए प्लस आणि सी एल मायनस याच्यामध्ये कोणता फोर्स आहे रे हा? मॅम हा तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. व्हेरी नाईस, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. त्याच्यानंतर कोण आहे? वॉटर आहे. वॉटर, वॉटर म्हणजे एच ओ एच, ठीक आहे. एन ए आणि सी एल मध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन होतं. वॉटर मध्ये असतं हायड्रोजन बॉन्डिंग. वॉटर आणि वॉटर मध्ये शेजारचा वॉटर आणि हा वॉटर याच्यामध्ये काय असणार आहे? हायड्रोजन बॉन्डिंग. आणि ह्या दोघांच्या मध्ये काय असणार आहे? एनएसीएल आणि वॉटर ह्या दोघांच्या मध्ये काय असणार आहे? आयर्न डायपोल. ह्या दोघांच्या मध्ये काय असणार आहे? इकडे आयर्न आहे तिकडे डायपोल आहे, आयर्न डायपोल. मग तीन वेगवेगळे फोर्स आले.
NaCl मध्ये स्वतः इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे किंवा आयन आयन इंटरॅक्शन आहेत, कॅटायन अनायन इंटरॅक्शन आहेत, वॉटर मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग आहे, पण सोल्यूट आणि सॉल्व्हंट मधलं इंटरॅक्शन आहे आयन डायपोल इंटरॅक्शन. जेव्हा हे तिन्ही इंटरॅक्शन कंपेरेबल असतील तर ते डिझॉल्व होऊ शकतात. हे तीन इंटरॅक्शन कोणते ते समजलं? आयन्स मधलं इंटरॅक्शन इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन, वॉटर मध्ये कोण आहे हायड्रोजन बॉन्डिंग, सोल्यूट सॉल्व्हंट मध्ये कोण आहे आयन डायपोल इंटरॅक्शन. हे तिन्ही इंटरॅक्शन आहेत कंपेरेबल, म्हणजेच दे आर सेम, ठीक आहे, लाईक आहेत ते. जर हे एकमेकाला सिमिलर आहेत तर हे डिझॉल्व होऊ शकतात. आणि इतकं मोठं वाक्य नसेल ऑप्शन मध्ये तर NaCl पोलार आहे, डिझॉल्व इन पोलार वॉटर. NaCl पोलार आणि वॉटर पण पोलार. सो लाईक डिझॉल्व लाईक्स प्रमाणे NaCl डिझॉल्व इन वॉटर. हे असं नसेल तर तुम्हाला काय म्हणायचंय, सोल्यूट सोल्यूट इंटरॅक्शन कोणतं, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन, सॉल्व्हंट सॉल्व्हंट इंटरॅक्शन हायड्रोजन बॉन्डिंग, सोल्यूट सॉल्व्हंट इंटरॅक्शन आयन डायपोल इंटरॅक्शन आर कंपेरेबल, दॅट इज वाय NaCl डिझॉल्व इन वॉटर. सेकंड तुम्हाला विचारतील कोलेस्ट्रॉल डिझॉल्व इन बेन्झीन, कोलेस्ट्रॉल डिझॉल्व इन बेन्झीन आणि विचारलं रिझन काय आहे याच्यासाठी. मी थर्डवाला तिकडे लिहिते. तर कोलेस्ट्रॉल जो आहे तो नॉन पोलार आहे. कोलेस्ट्रॉल कसं आहे, नॉन पोलार आहे. आणि बेन्झीन पण कसं आहे, नॉन पोलार आहे. सो नॉन पोलार सोल्यूट गेट डिझॉल्व इन नॉन पोलार सॉल्व्हंट, हे त्याचं रिझन आहे बेसिकली. जर मला नॅप्थलीन इन बेन्झीन विचारलं तरी सेम, नॅप्थलीन नॉन पोलार आहे, बेन्झीन पण नॉन पोलार आहे. थर्ड आपल्याला विचारलं वाय शुगर डिझॉल्व इन वॉटर, शुगर वॉटर मध्ये का डिझॉल्व होते, याचं रिझन आहे शुगर आणि वॉटर मध्ये आहे हायड्रोजन बॉन्डिंग. कोणतं हायड्रोजन बॉन्डिंग, दोन मॉलिक्युल्सच्या मध्ये आहे, सो इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. हे रिझन्स फार इम्पॉर्टंट आहे म्हणून डिटेल मध्ये सांगितलेत. इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग मुळे शुगर किंवा ग्लुकोज पण काय शुगरच आहे, ग्लुकोज सुक्रोज डिझॉल्व इन वॉटर. डन, ओके, नाईस. सो सेकंड फॅक्टर होता आपला टेम्परेचर. टेम्परेचर मध्ये हे तीन एमसीक्यू इम्पॉर्टंट येणार आहेत, फर्स्ट सेकंड थर्ड. पण याची सिक्वेन्स या स्लाइड वरती. इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सोल्युबिलिटी आपल्याला पाहायचंय आता. सो टेम्परेचरचा इफेक्ट बघत असताना तुम्हाला दोन सोल्युशन इमॅजिन करायचे. नाईन आहेत ना टोटल, नाईन टाइप्स ऑफ सोल्युशन आहे, आपल्याला दोघांचा स्टडी करायचंय. सो याचं स्टडी करत असताना असं बघितलं की KCl जेव्हा डिसोल्युशन करतो डिझॉल्व्ह होतोय तेव्हा दिस प्रोसेस इज एंडोथर्मिक. एमसीक्यू विचारू शकतात, KCl जेव्हा पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होणार आहे, सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह होणार आहे, ती प्रोसेस एंडोथर्मिक आहे, म्हणजे हीट ऍब्सॉर्ब करते आणि मग त्याचं काय होतं, डिसोल्युशन होतं, विरघळून जातो तो, काय होतं, डिसोल्युशन होतं. म्हणजे या रिएक्शनला हीट आवडते. ओके, आणि कंडिशन घ्या की तुम्ही टेम्परेचर वाढवलं, टेम्परेचर वाढवलं तर रिएक्शन खुशच होईल ना, हीट ऍब्सॉर्ब करणार आहे आणि मगच डिसोल्युशन होणार आहे. तुम्ही टेम्परेचर वाढवलं, हीट ऍब्सॉर्ब करणं इझी झालं, म्हणजेच काय, जे हवं होतं ते दिलं, खुश झाली, रिएक्शन गोज इन फॉरवर्ड डायरेक्शन. म्हणजेच ऑन इंक्रीजिंग टेम्परेचर सोल्युबिलिटी इंक्रीजेस, सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. हे रिलेशन आलं फॉर दिस पर्टिक्युलर रिएक्शन. समजलं? पुढची रिएक्शन सांगताना बघा किती एक्झाम्पल लिहिलेत मी इथे, दोन, CaCl2 अँड Li2SO4 डॉट वॉटर, लिथियम सल्फेट डॉट वॉटर, या रिएक्शनला बघायचंय. आणि हे जे दोन आहेत कॅल्शियम क्लोराईड आणि अमोनियम नायट्रेट यांना मी एकत्र शिकवणार आहे. आता इथून पुढे रीड करा, Li2SO4 डॉट वॉटर डिसोल्युशन म्हणजे डिझॉल्व्ह होतोय, एक्झोथर्मिक प्रोसेस आहे, म्हणजे डिसोल्युशन तर होतो डिझॉल्व्ह पण होतो,
विथ रिलीज ऑफ हीट. त्याला हीट आवडत नाही, तो हीट बाहेर टाकतो. आणि अशा सिच्युएशन मध्ये समजा तुम्ही टेम्परेचर वाढवलं, अरे त्याला हीट आवडत नाही, तो बाहेर टाकतो, आणि तुम्ही टेम्परेचर वाढवताय आणि हीट देताय, तर तो नाराज झाला, त्याला नकोय म्हणून बाहेर टाकलं. तुम्ही जबरदस्तीचं टेम्परेचर वाढवायला, तो नाराज झाला, म्हणजे रिएक्शन गोज इन बॅकवर्ड डायरेक्शन. बॅकवर्डला जात असेल म्हणजे डिसोल्युशन चांगलं होत नाही, डिझॉल्व चांगला होत नाही, याचाच अर्थ टेम्परेचर वाढवल्याने सोल्युबिलिटी कमी झाली. टेम्परेचर आणि सोल्युबिलिटी मध्ये रिलेशन फाइंड करताना सायंटिस्टना असं वाटलं की एक्झोथर्मिसिटी अँड एंडोथर्मिसिटी वरती सोल्युबिलिटी डिपेंड राहते. अँड एक्सपेरिमेंट कंटिन्युअसली हे करतच गेले. करता करता दे एनकाउंटर टू मोर रिएक्शन. त्यांनी रिएक्शन केली CaCl2 सोबत. CaCl2 पण काय होता, एक्झोथर्मिक, म्हणजे तो पण काय करतोय, हीट रिलीज करतोय. सो आता आपल्या कन्क्लुजन नुसार टेम्परेचरच्या वाढण्याने त्याची सोल्युबिलिटी काय व्हायला पाहिजे होते, कमी. पण एक्सपेरिमेंटली समजलं विथ टेम्परेचर त्याची सोल्युबिलिटी होते इन्क्रीज. म्हणजे कॅल्शियम क्लोराईड साठी टेम्परेचर वाढलं, कॅल्शियम क्लोराईड साठी टेम्परेचर वाढलं, सोल्युबिलिटी वाढते. अमोनियम नायट्राइड एंडोथर्मिक आहे, एंडोथर्मिक आहे, सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. हे करेक्ट आलं, हे करेक्ट आलेलो. पण चुकलेलं कोणाचं, कॅल्शियम क्लोराईड एक्झोथर्मिक. आपल्यानुसार टेम्परेचर आणि सोल्युबिलिटी इन्वर्स पाहिजे होते, पण एक्सपेरिमेंटली कसे आले, डायरेक्ट. आणि भरपूर एक्सपेरिमेंट केल्या, भरपूर. मग त्यांना असं समजलं की एक्झोथर्मिसिटी अँड एंडोथर्मिसिटी इज नॉट द ओनली क्रायटेरिया टू डिस्कस सोल्युबिलिटी अँड टेम्परेचर. मग त्यांनी एक्सपेरिमेंट करून करून जो ग्राफ ड्रॉ केला त्याच्या कन्क्ल्युजनवर एमसीक्यू विचारायला लागले. सोल्युबिलिटी ऑफ NaBr, NaCl, KCl स्लाइटली चेंजेस विथ टेम्परेचर. टेम्परेचर वाढल्याने ह्या तिघांची सोल्युबिलिटी वाढते, पण कशी वाढते, स्लाइटली वाढते. कशी वाढते, स्लाइटली, हा वर्ड इम्पॉर्टंट आहे. स्लाइटली चेंज कोणाकोणाची होते, NaBr, NaCl, KCl. मग मॅम ऍप्रिशिएबल इन्क्रीज कोणामध्ये दिसतो, तर तो दिसतो KNO3, NaNO3 अँड KBr इन्क्रीजेस ऍप्रिशिएबली विथ टेम्परेचर. मग मॅम असंही आहे का, टेम्परेचर वाढवल्याने सोल्युबिलिटी कमी होते, आहे. कोणाची, सोडियम सल्फेट Na2SO4 डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. एमसीक्यू याच्यावरती विचारले जातात. याच्यामधले तीन एक्झाम्पल, याच्यामधला एक एक्झाम्पल. क्लिअर झालं. सो आता समजलं की सॉलिड इन लिक्विड ची सॉल्युबिलिटी टेम्परेचर सोबत रिलेट करत असताना ग्राफ ड्रॉ केला सायंटिस्टने बाय डुईंग व्हेरियस रिएक्शन. आणि ते तुम्हाला रटायचे, ते तुम्हाला पाठ करायचे. तुम्ही रिएक्शन बघून एक्झोथर्मिक आहे की एंडोथर्मिक आहे बघून अंदाज बांधू शकता, पण एक्सपेरिमेंटली तेच करेक्ट येईल असं नाहीये. इथपर्यंत डन, व्हेरी नाईस. चला नेक्स्ट आपल्याला डिस्कस करायचं होतं. सो आता टेम्परेचरचा आपण इफेक्ट बघितला सॉलिड इन लिक्विड मध्ये, टिक करूया. आणि बी आपल्याला पाहिजे गॅस इन लिक्विड मध्ये. गॅस इन लिक्विड याला पण टिक करते, अगदी इथे एवढ्या पार्ट मध्ये कव्हर होणार आहे. गॅस इन लिक्विड साठी एक्झाम्पल आठवारे, गॅस डिझॉल्व होणार आहे लिक्विड मध्ये. एक्झॅक्टली, कार्बन डायऑक्साइड इन कोक, जिथे आपण एरर केलेला, कार्बन डायऑक्साइड इन कोक किंवा ऑक्सिजन डिझॉल्व इन वॉटर. सो तिथे एक चांगलं एक्सपेरिमेंट पण केलेलं की सी वॉटर, समर सीझन मध्ये सी वॉटरची, रिव्हर वॉटरची जी वरची लेअर आहे ती हीट होतीये, करेक्ट आहे. सो टेम्परेचर वाढतं कुठलं सरफेसचं, त्यामुळे सगळे फिश डीप इन साइड जाऊन राहतात. का बरं, कारण वरचं टेम्परेचर वाढल्यानंतर, वरच्या लेअरचं टेम्परेचर वाढल्यानंतर तिथे ऑक्सिजनची सोल्युबिलिटी कमी झाली, म्हणजे त्या लेअरमध्ये आता ऑक्सिजन नाही आहे. मग फिश रेस्पायर कसं करणार, सो दे वेंट डीप इन साइड. तिथे वॉटर कूल आहे म्हणजेच त्याचं टेम्परेचर कमी आहे, टेम्परेचर कमी सोल्युबिलिटी जास्त. वरच्या लेअरमध्ये टेम्परेचर जास्त आहे, सोल्युबिलिटी कमी आहे. सो एक्सपेरिमेंटनी फाइंड आउट केलं की सोल्युबिलिटी ऑफ कोण,
गॅस इन लिक्विड इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. आणि एक्सपेरिमेंट कितीही केला तरी हे रिलेशन 100% ट्रू आहे. 100% ट्रू आहे. तसं याला मी म्हणू शकते का 100% ट्रू? नाही, हे पर्टिक्युलर रिएक्शन साठी खरे, पर्टिक्युलर रिएक्शन साठी ट्रू आहे फक्त. हे पर्टिक्युलर रिएक्शन साठी, हे पण पर्टिक्युलर दिलेल्या केसीएलच्या रिएक्शन साठी. पण मला जर विचारलं सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड, तर मी पक्का काय लिहू शकते? इनव्हर्सली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. पुढे जाऊया. आता आपल्याला शिकायचं आहे प्रेशरचा इफेक्ट परत दोन टाईप मध्ये, सॉलिड इन लिक्विड आणि दुसरं कोण आहे गॅस इन लिक्विड. दुसरं कोण असणार आहे? गॅस इन लिक्विड. सॉलिड इन लिक्विड डिस्कस करूया. हा सर्वात इझी पार्ट आहे. त्याचं रिझन काय? सॉलिड्स आर इनकॉम्प्रेसिबल. सॉलिड्स आर इनकॉम्प्रेसिबल. इनकॉम्प्रेसिबल आहेत म्हणजे प्रेशरचा त्यांच्यावरती काही इफेक्टच नाहीये. सॉलिड्स आर इनकॉम्प्रेसिबल, त्यामुळे सॉल्युबिलिटी ऑफ सॉलिड इन लिक्विड याच्यामध्ये प्रेशरचा काहीही रोल नाहीये. नो इफेक्ट, नो इफेक्ट ऑफ प्रेशर. ठीक आहे, कितीही प्रेशर वाढवा, सॉलिड इनकॉम्प्रेसिबल आहेत, प्रेशरचा सॉलिड वरती काही फरकच पडणार नाही, तर सॉल्युबिलिटी वरती पण फरक पडणार नाही. गॅस इन लिक्विडचा स्टडी करत असताना आपल्याला एक लॉ आला, हेनरी लॉ. कोणता लॉ आहे हा? हेनरी लॉ. हेनरी लॉ स्टेट्स दॅट सॉल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रेशर. असं लर्न करत असाल तर चुकाल, कारण सॉल्युबिलिटी ऑफ व्हॉट? सॉल्युबिलिटी ऑफ गॅस. गॅस वरती प्रेशर अप्लाय करू शकताय ना? येस. सॉलिड वरती करू शकताय? नाही. सो डिटेल मध्ये सांगायचं, सॉल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रेशर. कोणतं प्रेशर? ओव्हर द सोल्युशन. प्रेशर ओव्हर द सोल्युशन म्हणजे एक एक्झाम्पल घ्या. अज्युम करा की तुमच्याकडे एक कोकची बॉटल आहे आणि आपण त्याला व्यवस्थित टोपणाने क्लोज केलेलं आहे. कोक मध्ये कोण डिझॉल्व्ह असतं? कार्बन डायऑक्साइड. कार्बन डायऑक्साइड डिझॉल्व्ह इन कोक. जोपर्यंत टोपन बंद आहे म्हणजे प्रेशर आहे, तोपर्यंत कार्बन डायऑक्साइड त्याच्यामध्ये सोल्युबल होतो. जसं तुम्ही त्याचं टोपन ओपन केलं, ओपन केलं, प्रेशर झालं रिलीज, प्रेशर कमी, सोल्युबिलिटी कमी, कार्बन डायऑक्साइड, कार्बन डायऑक्साइड फुसफुस करत त्याला बाहेर आला. सो सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड म्हणजेच कोक, कार्बन डायऑक्साइड इन कोक इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रेशर ओव्हर दॅट कोक. कोकच्या वर किती प्रेशर आहे हे मॅटर केलं ना? ओके. प्रपोर्शनॅलिटी साईन नको असेल तर आला तिथे हेनरी कॉन्स्टंट. काय आलं तिथे? के एच. के एच इज कॉल्ड ॲज हेनरी कॉन्स्टंट. हेनरी कॉन्स्टंटचं युनिट विचारतात आपल्याला आणि हेनरी कॉन्स्टंटची डेफिनेशन देखील विचारतात. मला के एच साठी इक्वेशन लिहायचंय, के एच साठी, तर मी काय लिहिणार आहे? सोल्युबिलिटी अपॉन प्रेशर. के एच काय लिहिणार? सोल्युबिलिटी अपॉन प्रेशर. सोल्युबिलिटीचं युनिट आधीच शिकवलेलं आहे, मोल पर लिटर. आणि प्रेशर काय असणार आहे? बार मध्ये. प्रेशर काय असणार आहे? बार मध्ये. सो ते झालं बार इनव्हर्स. डिनॉमिनेटर मध्ये बार आहे, वरती जाऊन काय झालं? बार इनव्हर्स. सो हेनरी कॉन्स्टंट ची डेफिनेशन काय सांगता येईल? इट इज नथिंग बट सोल्युबिलिटी. इट इज नथिंग बट सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड ऍट वन बार प्रेशर. ते सोल्युबिलिटीच आहे. के एच इज नथिंग बट सोल्युबिलिटी, बट कधी? ऍट वन बार प्रेशर. युनिट काय लिहिणार तुम्ही? मोल पर लिटर पर बार. आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, जर कधी विचारलंच सोल्युबिलिटी आणि हेनरी लॉ मध्ये काय रिलेशन आहे, तर दे आर इनव्हर्सली प्रपोर्शनल. हे टेक्स्ट बुक मध्ये नाहीये, एक्स्ट्रा लिहून दिलंय. सो हॅशटॅग लावते, सोल्युबिलिटी आणि के एच, हेनरी लॉ कॉन्स्टंट, डायरेक्टली प्रपोर्शनल नाहीये, दे आर इनव्हर्सली प्रपोर्शनल. नेक्स्ट काही पार्ट रीड करूया ज्याच्यामध्ये दिलेले आहेत एक्सेप्शन्स टू हेनरी लॉ. गॅसेस लाईक अमोनिया विचारतात कार्बन डायऑक्साइड, विचारतात, दे डू नॉट फॉलो हेनरी लॉ, कारण त्यांची जी सोल्युबिलिटी आहे दॅट इज हायर दॅन दॅट ऑफ हेनरी लॉ. हेनरी लॉच्या इक्वेशनने जितकी सोल्युबिलिटी यायला पाहिजे होती अमोनिया आणि कार्बन डायऑक्साइडची, त्याच्यापेक्षा जास्त येते. काय म्हटलं मी? त्याच्यापेक्षाही जास्त येते. म्हणजेच दे डू नॉट ओबे हेनरी लॉ. रिझन,
ते रिॲक्टच करतात, सोल्युबल नाही होत, ते डायरेक्ट पाण्यासोबत रिॲक्ट करतात. अमोनियाला पाण्यामध्ये टाकल्यावर नवीन कंपाऊंड बनवला, अमोनियम हायड्रॉक्साईड NH4OH. फक्त ऍड करा याला NH3, यातला एच घेतला NH4, राहिलं काय OH. कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर काय देतात, कार्बोनिक ऍसिड H2CO3. हे रिॲक्ट होतात, दॅट मीन्स त्यांची सोल्युबिलिटी हायर आहे दॅन एक्सपेक्टेड बाय द हेनरी लॉ, दॅन दॅट ऑफ हेनरी लॉ. नेक्स्ट तुम्हाला विचारू शकता, ऑक्सिजन जो आहे O2, त्याची सोल्युबिलिटी हे कोणामध्ये जास्त आहे, हिमोग्लोबिन मध्ये जास्त आहे, पाण्यामध्ये कशी आहे, कमी आहे. ठीक आहे, O2 हॅव व्हेरी लो सोल्युबिलिटी इन वॉटर, हवेवर द सोल्युबिलिटी इन ब्लड इज एक्सिडिंगली हाय. कारण ब्लड मध्ये कोण आहे, HB आहे, हिमोग्लोबिन आहे. दिस इज बाइंडिंग ऑफ O2 मॉलिक्युल विथ हिमोग्लोबिन प्रेझेंट इन द ब्लड. ही इक्वेशन MCQ साठी खूप इम्पॉर्टंट आहे. एक हिमोग्लोबिनचं मोल 4 डायऑक्सिजन सोबत रिॲक्ट करतोय किंवा बाइंड होतोय, सो काय बनवतो, HbO2 4. हे विचारतात आपल्याला, 1 हिमोग्लोबिन मोल 4 O2 सोबत बाइंड होणार आहे, 4 मोल्स ऑफ O2 सोबत बाइंड होणार आहे. नेक्स्ट आहे रॉल्स लॉ. अगदी स्लाइड 1 वरती सांगितलेलं की रॉल्स लॉ जो आहे तो लिक्विड इन लिक्विड टाइप ऑफ सोल्युशन मध्ये आहे, लिक्विड इन लिक्विड टाइप ऑफ सोल्युशन. सो रॉल्स लॉ साठी एक थोडस डायग्रामॅटिक एक्सप्लेनेशन बघा. हे मी एक लिक्विड घेतलं ज्याच्यामध्ये काय आहे, कम्प्लिटली A आहे, याला आपण इव्हॅपरेट केलं, क्लोज करून घेऊया, याला हीट दिली, इव्हॅपरेशन चालू झालं, तो वेपर्स बनले, A चे वेपर्स बनले. हे जे A चे वेपर्स आहेत ते डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये प्रेशर अप्लाय करतात, त्यालाच आपण म्हटलं वेपर प्रेशर ऑफ A. फक्त प्रेशर ऑफ A नाही, वेपर्सनी त्याच्या स्वतःच्या लिक्विडवर प्रेशर अप्लाय केलं, प्रेशर अप्लाइड बाय वेपर्स ऑन इट्स ओन लिक्विड इज कॉल्ड एज वेपर प्रेशर. आणि प्युअर असेल, प्युअर, तर मला काय लावावं लागतो इथे, नॉट पी नॉट A. आपण घेतला दुसरा बीकर आणि दुसऱ्या बीकर मध्ये सेम प्रोसेस केली, फक्त याच्यामध्ये कोण आहे आता, बी, याच्यामध्ये कोण आहे आता, बी. मग चला मला सांगा, जर मी सेम प्रोसेस केली आहे, हीट केली आहे, तर त्याचे पण वेपर्स बनतील, बाहेर जाऊ शकणार नाहीत, डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये प्रेशर अप्लाय करतील, दॅट विल बी कॉल्ड ऍज वेपर प्रेशर ऑफ बी. आणि प्युअर आहे की नाही म्हणून नॉट लावायचं, वेपर प्रेशर ऑफ प्युअर A, वेपर प्रेशर ऑफ प्युअर बी, प्युअर काय होतो, नॉट. पण मी जर त्या दोघांना मिक्स केलं, बीकर क्लोज करते, आता A पण आहे, बी पण आहे, A पण आहे, बी पण आहे, आणि परत सेम प्रोसेस केली, हीट केलं, वेपर्स बनवले, तर वेपर्स आता फक्त A चे नसणार आहे, तर A सोबत कोण मिक्स झालेला आहे, आता बी पण मिक्स झालेला आहे. हे पण डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये प्रेशर अप्लाय करणारच आहे, सो वेपर प्रेशर A चं असणार आहे, वेपर प्रेशर बी च पण असणार आहे, पण ते प्युअर नसणार आहे, सो मी याला नॉट लावू शकत नाही. दीज प्रेशर्स आर कॉल्ड ऍज पार्शियल प्रेशर्स, पार्शियल प्रेशर ऑफ A, पार्शियल प्रेशर ऑफ B. आणि वरती जो नॉट लावलेला आहे ते आहेत प्युअर वेपर प्रेशर. दिस इज प्युअर वेपर प्रेशर ऑफ A, प्युअर वेपर प्रेशर ऑफ B, पार्शियल वेपर प्रेशर ऑफ A, पार्शियल वेपर प्रेशर ऑफ B. देन कम्स डाल्टन्स लॉ. कोणता लॉ येतो, डाल्टन्स लॉ. डाल्टन्स लॉ स्टेट दॅट जर तुम्ही दोन लिक्विड्स ना मिक्स केलं आणि त्या मिक्सचर मध्ये टोटल प्रेशर किती आहे ते तुम्हाला काढायचं आहे, टोटल प्रेशर किती आहे, तर इट इज सम ऑफ पार्शियल प्रेशर्स ऑफ इंडिव्हिज्युअल गॅसेस. मिक्सचर मध्ये समजा दोन, आपण बायनरी शिकतो ना, तर आपल्याकडे काय आहेत, दोन लिक्विड आहेत. सो दोन लिक्विड आपण मिक्स केले, आता हे वरती जे टोटल प्रेशर आहे ते किती आहे, ते डाल्टननी सांगितलं, टोटल प्रेशर इज इक्वल्स टू पार्शियल प्रेशर ऑफ A प्लस पार्शियल प्रेशर ऑफ B. आणि मग रॉल्सने काय सांगितलं, रॉल्स लॉ स्टेट्स दॅट ह्या दोघांमध्ये काहीतरी रिलेशन असेल की नाही, म्हणजेच काय, पार्शियल प्रेशर ऑफ A, प्युअर प्रेशर ऑफ A या दोघांमध्ये काहीतरी रिलेशन असेल की नाही, ते इक्वल आहेत की नॉट इक्वल आहे, हे फाइंड करण्यासाठी त्यांनी एक फॉर्म्युला दिला, P
PA is equals to P naught A into its mole fraction. मग PB काय असणार आहे रे? PB is equals to P naught B. Partial pressure of B is equals to pure pressure of B. तेव्हाच असेल जेव्हा तुम्ही त्याला त्याच्या मोल फ्रॅक्शननी मल्टीप्लाय कराल. आणि ह्या दोघांपासून बोर्ड एक्झाम मध्ये तुम्ही एक डेरिवेशन सॉल्व्ह केलं असेल, त्या डेरिवेशनचा रिझल्ट काय आला, डेरिवेशन रिझल्ट काय आलेला, टोटल प्रेशर फाइंड आउट करायचं असेल तर पी नॉट बी मायनस पी नॉट ए, पहिला बी त्यातून ए मायनस केला, इन टू मोल फ्रॅक्शन ऑफ बी प्लस पी नॉट ए. हे तुम्हाला सगळे फॉर्म्युलेज लर्न करायचे आहेत रॉल्स लॉ साठी. रीड करा रॉल्स लॉ, इथले इक्वेशन आहेत दोन. इट स्टेट दॅट पार्शल वेपर प्रेशर ऑफ एनी वोलाटाईल कंपोनंट, पीए म्हणजे पार्शल वेपर प्रेशर, पीबी म्हणजे पार्शल वेपर प्रेशर, इज इक्वल टू वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनंट. हे काय, प्युअर कंपोनंट इज इक्वल्स टू प्युअर कंपोनंटचं वेपर प्रेशर मल्टीप्लाइड बाय इट्स मोल फ्रॅक्शन, मल्टीप्लाइड बाय इट्स मोल फ्रॅक्शन. समजलं? आणि मी काय म्हटलं, ही स्टोरी लक्षात असेल ना, तर पार्शल प्रेशर प्युअर प्रेशरच्या इक्वल करण्यासाठी त्याला मोल फ्रॅक्शननी मल्टीप्लाय केलं. हे डेरिवेशन मी ट्रिक शॉर्ट मध्ये सांगणार नाही, लक्षात ठेवायचंय. पहिला काय करायचं, बी मधून ए मायनस करायचा. तुम्हाला माहिती आहे रे, आपण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ही जी आहे ती कोणावर डिपेंड राहते, सोल्यूट वरती. म्हणून मोल फ्रॅक्शन कोणाचा घ्यायचा, आपण सोल्यूटचा, प्लस पी नॉट ए ला थोडासा हिस्सा देऊन टाकला. काही स्टोरी बनवा, आपण हे तीन लर्न करा. या व्यतिरिक्त अजून एक पॉइंट तुम्हाला माहिती पाहिजे, तो म्हणजे व्हॉट इज एक्स. मॅम एक्स नाहीये, तो झीटा आहे. म्हणजेच काय आहे, मोल फ्रॅक्शन आहे. मोल फ्रॅक्शन ऑफ ए इन वेपर फेज आहे तो. हे वरती जे आहे ना वेपर फेज, याच्यामध्ये किती ए आहे ते काउंट केलं. पण मला असंही विचारू शकतात ना, ह्या लिक्विड मध्ये किती ए आहे, तो कशाने लिहितात, वाय ए. वरती वेपर्स मध्ये किती ए आहे हे कशाने लिहितात, एक्सनी. आणि लिक्विड मध्ये किती आहे हे कशाने लिहितात, वायने. मग मला सांगा तसं एक्स बी किंवा झीटा बी काय आहे. मॅम तो तर मोल फ्रॅक्शन आहे. व्हेरी नाईस. कोणाचा मोल फ्रॅक्शन आहे, बीचा मोल फ्रॅक्शन आहे. कुठल्या फेज मध्ये, कुठल्या फेज मध्ये मोल फ्रॅक्शन ऑफ बी इन वेपर फेज. समजलं? तिथून अजून परत दोन लॉ, दोन इक्वेशन आले, नॉट लॉ इक्वेशन आले. जर तुम्हाला कधी पार्शल प्रेशर ऑफ ए काढायचंय पण वाय ए च्या टर्म्स मध्ये, तर त्याला टोटल प्रेशरनी मल्टीप्लाय करा. मग सिमिलरली बी साठी सांगा, पार्शल प्रेशर ऑफ बी ला फाइंड करायचंय इन टर्म्स ऑफ वाय बी, तर तिथे रिलेशन कोणाचं येणार आहे, मल्टीप्लाइड बाय टोटल प्रेशर. मग वाय ए काय आहे या केस मध्ये, दॅट इज ऑल्सो मोल फ्रॅक्शन, दॅट इज ऑल्सो मोल फ्रॅक्शन ऑफ ए. पण कोणतं, ह्या वेपर्स मध्ये नाही, इन लिक्विड, इन लिक्विड फेज, इन सोल्युशन म्हणतात याला, लिक्विड फेज किंवा सोल्युशन. खाली सेम लिहू शकाल, मोल फ्रॅक्शन ऑफ बी इन लिक्विड फेज किंवा इन सोल्युशन. सो किती फॉर्म्युले झाले बघा, पीटी इज इक्वल्स टू पी ए प्लस पीबी, पी ए इज इक्वल्स टू पी नॉट ए एक्स ए, पीबी इज इक्वल्स टू पी नॉट बी एक्स बी. मोस्ट इम्पॉर्टंट, मोस्ट इम्पॉर्टंट, पीटी इज इक्वल्स टू P नॉट B मायनस P नॉट A, ब्रॅकेट मध्ये ठेवायचं, इन टू एक्स बी प्लस पी नॉट ए. नंतर फॉर्म्युला नंबर 5, फॉर्म्युला नंबर 6, हे सहा फॉर्म्युले लर्न करा. रॉड्स लॉचा एक पण क्वेश्चन चुकणार नाही आणि याची प्रॅक्टिस मी प्रिव्हियस इयर क्वेश्चन घेऊन करणार आहे. डन. चल, जसं आपण आयडल गॅस इक्वेशन माहिती आपल्याला गॅसेस साठी असते, पीव्ही इज इक्वल टू एन आर टी. जर एखादी गॅसने ही इक्वेशन फॉलो केली तर आपण त्याला आयडल गॅस म्हणतो, आणि नाही फॉलो केली तर नॉन आयडल गॅस. ते गॅसच्या साठी होतं, आयडल गॅस इक्वेशन गॅस साठी होतं. तसं लिक्विड इन लिक्विड सोल्युशन साठी रॉड्स लॉ आहे. रॉड्स लॉ ओबे झाला तर आयडल सोल्युशन, आणि नाही झाला तर नॉन आयडल सोल्युशन. आयडल सोल्युशन साठी कंडिशन इम्पॉर्टंट आहे, डेल्टा मिक्सचर एन्थाल्पी इज इक्वल्स टू झिरो, डेल्टा मिक्सचर व्हॉल्यूम इज इक्वल्स टू झिरो. आयडल असेल तर सोल्युशनच्या आधी, म्हणजे दोन सेपरेट लिक्विड ची जी एन्थाल्पी आहे
ऍड केल्यानंतरची जी एन्थाल्पी आहे इनिशियल अँड फायनल एन्थाल्पी मध्ये नो चेंज, इनिशियल अँड फायनल व्हॉल्यूम मध्ये नो चेंज. कसं काय नो चेंज बघायचं असेल तर डिटेल लेक्चर पाहायचं. हा फक्त ट्रिकशॉट आहे की हे दिसलं तर आयडल सोल्युशन आहे, ठीक आहे. यांच्यामध्ये सोल्यूट सोल्यूट, सॉल्वंट सॉल्वंट आणि सोल्यूट सॉल्वंट इंटरॅक्शन, जसं मी नेचरमध्ये दाखवलेलं, नेचर ऑफ सोल्यूट सॉल्वंट दाखवलं, जर सोल्यूट सोल्यूट, सॉल्वंट सॉल्वंट, सोल्यूट सॉल्वंटचे इंटरॅक्शन कम्पेरेबल असतील, कम्पेरेबल असतील. बघा, ए ला सॉल्वंट मानायचं ठरलेलं, सॉल्वंट सॉल्वंट, बी ला सोल्यूट मानायचं ठरलेलं, सोल्यूट सोल्यूट, आणि त्याच्यानंतर काय बनतं, ए बी. सो सोल्यूट सॉल्वंट इंटरॅक्शन, हे सगळे इंटरॅक्शन आयडल सोल्युशन मध्ये कसे असतात, कम्पेरेबल, कम्पेरेबल. नेक्स्ट, वेपर प्रेशर ऑफ आयडल सोल्युशन आर ऑलवेज किंवा ऑलवेज लाईज बिटवीन वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनंट. आपल्याला याचा एक ग्राफ शिकवतात, तुम्ही बोर्ड एक्झाम्स मध्ये हा करून पण गेला असाल. इथे लिहितात मोल फ्रॅक्शन ऑफ ए ला 1 माना म्हणजे बी अजिबातच नाहीये, आणि इथे मोल फ्रॅक्शन ऑफ बी ला 1 माना म्हणजे ए अजिबातच नाहीये. हा असा बीकर आहे ज्याच्यामध्ये कोणे प्युअर ए आहे. मग इथे जो मी ग्राफ ड्रॉ करेन वेपर प्रेशरचा, ते तर पी नॉट ए असणार आहे नव्हे, कारण बीकर मध्ये कोण आहे, फक्त ए आहे. तसं इथे बीकर मध्ये फक्त बी आहे, तर वेपर प्रेशरचा जो काही मी पॉइंट ड्रॉ करेन तो काय असणार आहे, प्युअर वेपर प्रेशर ऑफ बी. आता ह्या दोन लाईन फक्त एका पॉइंटला ड्रॉ नका करू, कोणाचं वेपर प्रेशर जास्त असेल तर कोणाचं कमी असेल, डिपेंडिंग ए आणि बी कोण आहे याच्यावरती. इथे वरती लिहिते थोडस पी नॉट बी, असं काही नाही, तुम्हाला ए वरती ड्रॉ करायचंय, बी खाली करायचंय तरी करू शकता, कारण ए आणि बी नेमके कोण आहेत हे आपल्याला माहिती नाहीये. चला आता हे पॉइंट ड्रॉ करा, दोन, थोडस अजून वरती घेते त्याला पी नॉट बी. या दोन लाईन जॉईन करा, या दोन लाईन जॉईन करा, केला. हे जे आहे ना वरची ग्रीन लाईन, दॅट इज टोटल, म्हणजे डाल्टन्स लॉ, पीटी इज इक्वल्स टू पी ए प्लस पीबी, पीबी. आणि हे जे ब्ल्यू लाईन्स आहेत ना, दे आर रॉड्स लॉ. रॉड्स लॉ काय होता, हे कोणती लाईन आहे जी ए ला कनेक्ट करते, म्हणजे दिस इज पी ए इज इक्वल्स टू पी नॉट ए इन टू एक्स ए. ही लाईन कोणाला कनेक्ट करते, बी ला. मग हा आहे पीबी इज इक्वल्स टू पी नॉट बी इन टू एक्स बी. मला या लाईन बद्दल सांगितलेलं, ह्या दोनच्या मध्ये जी ही ग्रीन लाईन आहे, दॅट इज ऑफ टोटल टोटल वेपर प्रेशर ऑफ मिक्सचर, ते कुठे लाय करत रे, इन बिटवीन पी नॉट ए अँड पी नॉट बी यांच्या मधली लाईन आहे ती. म्हणजे इथे जर व्हॅल्यू 10 असेल आणि इथे जर व्हॅल्यू 15 असेल तर टोटल प्रेशर 10 आणि 15 च्या मध्ये पाहिजे, हे सांगितलेलं आहे. वेपर प्रेशर ऑफ मिक्सचर म्हणजेच काय, सोल्युशन, आयडल सोल्युशन ऑलवेज लाय बिटवीन वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनंट. एक्झाम्पल व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, कारण एकच आहे, बेन्झिन प्लस टुलीन. नेक्स्ट आपण जातो आता नॉन आयडल सोल्युशन कडे. नॉन आयडल सोल्युशन, सो नॉन आयडल सोल्युशन काय असतील रे, असे सोल्युशन की जे रॉल्स लॉ ला फॉलो करत नाही. म्हणजे शॉर्ट मध्ये मी आता असं लिहू शकते की पी ए इज नॉट इक्वल टू पी नॉट ए इन टू एक्स ए असणार आहे, आणि पी बी साठी पण सेम. मग त्यांच्या कंडिशन्स काय आहेत, नॉन आयडल सोल्युशन डू नॉट ओबे रॉल्स लॉ ओव्हर एंटायर रेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन, डेल्टा मिक्सचरची एन्थाल्पी नॉट इक्वल्स टू झिरो, डेल्टा मिक्सचरचं व्हॉल्यूम नॉट इक्वल्स टू झिरो. जेव्हा आयडल सोल्युशन होतं तेव्हा काय होतं, चेंज इन एन्थाल्पी इज इक्वल्स टू झिरो, चेंज इन व्हॉल्यूम इज इक्वल्स टू झिरो, पण आता चेंज इज नॉट इक्वल्स टू झिरो. नेक्स्ट, सोल्यूट सोल्यूट, सोल्यूट सॉल्वंट, सॉल्वंट सॉल्वंट इंटरॅक्शन तिकडे कम्पेरेबल होते, इकडे नॉट कम्पेरेबल. सो अपोजिट करायचंय, पण नॉन आयडल सोल्युशन दोन टाईपचे असतात, पॉझिटिव्ह डेव्हिएशन दाखवणारे आणि निगेटिव्ह डेव्हिएशन दाखवणारे. पाठीमागच्याच ग्राफ मध्ये या, या ग्राफ मध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला पीटीची जी लाईन आहे ती इन बिटवीन प्युअर वेपर प्रेशर आहे, पॉझिटिव्ह डेव्हिएशन मध्ये ही लाईन अशी वरून जाते. सो पॉझिटिव्ह डेव्हिएशन म्हटलं तर टोटल प्रेशर इज ग्रेटर दॅन इंडिव्हिज्युअल पार्श प्युअर प्रेशर, पी नॉट ए आणि पी नॉट बी च्या व्हॅल्यू पेक्षा टोटल प्रेशरची व्हॅल्यू जास्त असते,
आणि जेव्हा तुम्ही डिस्कस कराल निगेटिव्ह डेव्हिएशन तेव्हा टोटल प्रेशर काय असणार आहे खाली कमी असणार आहे. टोटल प्रेशर काय असणार आहे कमी असणार आहे. देन इंडिव्हिज्युअल प्युअर वेपर प्रेशर ऑफ ए अँड प्युअर वेपर प्रेशर ऑफ बी. चला तर मग पुढे जाऊयात. एक्झाम्पल काय पॉझिटिव्ह डेव्हिएशनचे विचारतात. व्हेरी इम्पॉर्टंट इथेनॉल अँड ऍसिटोन. दुसरा आहे कार्बन डायसल्फाइड अँड ऍसिटोन. मग मुलगा लक्षात ठेवतो की ऍसिटोन आलं की पॉझिटिव्ह डेव्हिएशन म्हणायचं. पण इकडे बघा एक्झाम्पल आहे निगेटिव्ह डेव्हिएशन मध्ये ऍसिटोन आणि क्लोरोफॉर्म. सो ऍसिटोनला हिंट बनवू नका. ऍसिटोन किडनॅपिंग एजंट सोबत आलं किडनॅप करून घेऊन जाईल निगेटिव्ह गोष्ट आहे निगेटिव्ह. फिनॉल आणि ॲनिलीन पण निगेटिव्ह. पण ऍसिटोन दुसऱ्या कोणासोबत आला तर पॉझिटिव्ह डेव्हिएशन. डन. चलो सो इथे काय सांगितलेलं तुम्हाला ग्राफ जेव्हा तुम्ही ड्रॉ कराल इथे कोण असतं मोल फ्रॅक्शन ऑफ ए 1 मोल फ्रॅक्शन ऑफ बी 0 मोल फ्रॅक्शन ऑफ बी 1 मग ए किती असणार 0. बीकर मध्ये फक्त आणि फक्त ए आहे तर वेपर प्रेशर ऑफ प्युअर ए असेल. इथे वेपर प्रेशर ऑफ प्युअर बी असेल. तुम्ही हे लाईन्स कुठेही जॉईन करू शकता. आता फक्त काय जर हा आयडल असता तर मी डायरेक्टली लाईन अशी कनेक्ट केली असती करणार नाहीये अशी केली असती. पण आता ग्राफ कुठून जातो अबव पॉझिटिव्ह डेव्हिएशन. जर आयडल असता तर ही लाईन ड्रॉ केली असती बरोबर आहे ना डॉटेड. पण आता काय असणार आहे याच्या वरून. सिमिलरली जर आयडल असता तर लाईन अशी आली असती डॉटेड लाईन आली असती स्ट्रेट लाईन आली असती. पण आता त्याच्या पण वरून. सो सगळ्याच ज्या व्हॅल्यू आहेत तर तुमच्या एक्सपेक्टेशन पेक्षा जास्त आहेत म्हणून त्याला पॉझिटिव्ह डेव्हिएशन म्हटलं. एक्झाम्पल इथेनॉल अँड ऍसिटोन कार्बन डायसल्फाइड अँड ऍसिटोन. असं का झालेलं आहे तर बघा ए ए म्हणजेच कोण आहे सॉल्व्हंट सॉल्व्हंट बी बी सोल्यूट सोल्यूट आणि ए बी सॉल्व्हंट सोल्यूट यांच्यामधलं इंटरॅक्शन कम्पेरेबल नव्हतं. यांच्यामधलं इंटरॅक्शन कम्पेरेबल नव्हतं. ए ए आणि बी बी मध्ये होते स्ट्रॉंग इंटरॅक्शन्स. हे इंटरॅक्शन्स कसे स्ट्रॉंग म्हणजे सॉल्व्हंट सॉल्व्हंट इंटरॅक्शन स्ट्रॉंग आहे सोल्यूट सोल्यूट इंटरॅक्शन स्ट्रॉंग आहे. पण सॉल्व्हंट सोल्यूट इंटरॅक्शन्स जेव्हा बनले तेव्हा त्यांचं इंटरॅक्शन ऑब्झर्व केलं की वीक होतं. वीक होतं म्हणजेच काय झालं ए आणि बीचं इंटरॅक्शन वीक आहे म्हणजे ते पसरले त्यांचा व्हॉल्यूम काय झाला वाढलेला दिसला. याचाच अर्थ 2+3 केल्यावरती समजा 2 लिटर ए घेतलाय 3 लिटर बी घेतलाय तुम्हाला वाटतं की 5 लिटरचं सोल्युशन बनेल. पण तुमच्या एक्सपेक्टेशन पेक्षा जास्त बनलं. किती बनलं 6 लिटर. का कारण ए आणि बी पसरले ना. का पसरले इंटरॅक्शन झालं वीक. विचारू शकतात इन पॉझिटिव्ह डेव्हिएशन सोल्यूट सॉल्व्हंट इंटरॅक्शन किंवा सॉल्व्हंट सोल्यूट इंटरॅक्शन आर वीकर दॅन दॅट ऑफ सॉल्व्हंट सॉल्व्हंट अँड सोल्यूट सोल्यूट. मग निगेटिव्ह डेव्हिएशन मध्ये काय झालं असणार आहे रे. आता लक्षात येतं का ए ए मध्ये आणि बी बी मध्ये जे इंटरॅक्शन आहेत ते कसे असणार आहेत वीक. पण जेव्हा सोल्युशन बनलं ए आणि बी मधलं इंटरॅक्शन जे ते कसं असणार आहे स्ट्रॉंग. स्ट्रॉंग इंटरॅक्शन मुळे ते एकमेकांपेक्षा जवळ राहिले एकमेकांच्या जवळ राहिले. जवळ राहिलेत म्हणजे त्यांचा व्हॉल्यूम काय झाला एक्सपेक्टेशन पेक्षा कमी. तुम्ही 3 लिटर ए मध्ये 3 लिटर बी मिक्स केला एक्सपेक्टेशन काय आहे 6 लिटर पण आलं काय 4 लिटर. का कारण इंटरॅक्शन स्ट्रॉंग झालेत इंटरमॉलिक्युलर फोर्स स्ट्रॉंग झालाय व्हॉल्यूम काय झाला असणार कमी. कमी झाला म्हणून निगेटिव्ह डेव्हिएशन. आणि म्हणूनच तर ही लाईन लिहिली. मिक्सिंगच्या नंतरचा व्हॉल्यूम आणि आधीचा व्हॉल्यूम सेम आहे का नाहीये. काय आहे वाढून आलाय पॉझिटिव्ह डेव्हिएशन कमी होऊन आलाय निगेटिव्ह डेव्हिएशन. इंटरॅक्शनच्या याच्यावरती एमसीक्यू विचारतात कोणाचं इंटरॅक्शन कसं आहे आणि देन नेक्स्ट एमसीक्यू असतो एक्झाम्पलवर. आणि लास्ट एमसीक्यू 3 असणार आहे की टोटल प्रेशर कसं आहे ग्रेटर आहे स्मॉलर आहे की इन बिटवीन आहे. आता आपण जातो कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीकडे. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हटलं तर एक गोष्ट चमकली पाहिजे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिपेंड्स ऑन नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट नंबर ऑफ मोल्स आपण एन नी लिहितो
आणि सोल्यूट असेल तर आपण टू ने लिहितो, किंवा नंबर ऑफ मोल्स एन नी आणि सोल्यूटला बी ने पण रिप्रेझेंट केलं तर चालतं. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आपण कोणाच्या शिकणार आहे? नॉन इलेक्ट्रोलाइट. नॉन इलेक्ट्रोलाइट आलं म्हणजेच असे सॉलिड्स की जे वेपराइज होणार नाही आहेत. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपण शिकणार आहे सॉलिड इन लिक्विड टाईपला, सॉलिड इन लिक्विड टाईप ऑफ सोल्युशन. मग सॉलिड कसा असला पाहिजे? नॉन इलेक्ट्रोलाइट असला पाहिजे, म्हणजेच तो असू शकतो सुक्रोज ग्लुकोज किंवा युरिया. आणि यांचा मोलार मास तुम्हाला लर्न पाहिजे कॅल्क्युलेशन इझी करण्यासाठी. सुक्रोजचा मोलार मास असणार आहे 342 ग्रॅम पर मोल, ग्लुकोज म्हटलं तर 180 ग्रॅम पर मोल, युरिया म्हटलं तर 60 ग्रॅम पर मोल. लर्न करा, डायरेक्टली पुट करायला इझी होईल. सो आपण सुक्रोजला किंवा ग्लुकोजला किंवा युरियाला वॉटरमध्ये पुट करतोय, डिझॉल्व करायचा प्रयत्न करतोय आणि आपण चेक करणार आहे की कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीवरती काय इफेक्ट पडतो. कोणत्या चार कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत? वेपर प्रेशर लोअरिंग, ऑल्सो रिटन ॲज लोअरिंग इन वेपर प्रेशर, आणि लोअरिंग इन वेपर प्रेशर पेक्षा रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर. कोणती कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे? रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर. रिलेटिव्ह हा वर्ड इम्पॉर्टंट आहे. वेपर प्रेशर काय आहे हे रॉल्स लॉ मध्ये झालंच आहे. फक्त आता एवढंच करायचंय की इमॅजिन अ बीकर ज्याच्यामध्ये प्युअर वॉटर आहे, प्युअर वॉटर आहे, तर त्याचं वेपर प्रेशर पी नॉट ए असणार आहे. वॉटर काय आहे? सॉल्व्हंट आहे. सो पी नॉट ए घेतलं. याच्यामध्ये आपण बी पुट केला, सोल्यूट पुट केला. बी म्हणजेच कोण आहे? सोल्यूट. तो कोण असणार आहे? नॉन इलेक्ट्रोलाइट म्हणजे सुक्रोज ग्लुकोज किंवा युरिया. तो पुट केल्यानंतर तो तर वेपराइज करणार नाही ना. जर तो वेपराइज करणार नाही तर मिक्सचर नंतर मी आता पी नॉट ए नाही म्हणू शकत, कारण मिक्स झालं, आता प्युअर ए नाही आहे. सो आता जे वेपर प्रेशर असेल ते असणार आहे पी ए. पण कॉमन लॉजिक तुम्हाला सांगतं की इनिशियल जी कंडिशन होती तुमची, पहिली कंडिशन जेव्हा बीकर मध्ये फक्त आणि फक्त पाणी होतं, तो सगळे पाण्याचे मॉलिक्युल्स, सॉल्व्हंटचे मॉलिक्युल्स सरफेसला होते, ते वेपराइज झाले, त्याचे वेपर्स बनले, बाहेर जाऊ दिलं नाही, सो डाउनवर्ड डायरेक्शन मध्ये प्रेशर अप्लाय केले, प्युअर ए चे होते, सो पी नॉट ए. पण आता त्याच बीकर मध्ये तुम्ही काय पुट केलं? बी पुट केलं. सो बी ने थोडी का होईना सरफेस वरची जागा ऑक्युपाय केली असणार. सो वेपर्स आता, बी तर नॉन इलेक्ट्रोलाइट आहे, वेपराइज होणार नाही, थोडे का होईना वेपर्स कमी झाले असणार. मग ए चं वेपर प्रेशर जे आहे ते कोणत्या कंडिशनला जास्त होतं? इनिशियल की आत्ता जी आली आहे ती फायनल? मॅम डेफिनेटली इनिशियल. इनिशियल मध्ये सरफेसला ए चे चार मॉलिक्युल्स होते तेव्हा व्हॅल्यू होती पी नॉट ए. पण जसं बी ऍड केला वेपर प्रेशर कमी झालं. का? कारण वेपर्सच कमी झाले. वेपर्स का कमी झाले? कारण सरफेस वरती बी ने थोडीशी जागा ऑक्युपाय केली. आता या कंडिशनला जे वेपर प्रेशर आहे मी त्याला प्युअर नाही म्हणू शकत, पार्शल वेपर प्रेशर ऑफ ए म्हणायला लागेल. मग ह्या दोघांमधला डिफरन्स त्यालाच काय म्हणतो आपण? लोअरिंग इन वेपर प्रेशर. या दोघांमधल्या डिफरन्सला काय म्हणतो आपण? लोअरिंग इन वेपर प्रेशर. कसं फाइंड करणार आपण डिफरन्स? मोठी व्हॅल्यू कोणती आहे? पी नॉट ए. लहान व्हॅल्यू कोणती आहे? पी ए. या दोघांमधला डिफरन्स इज लोअरिंग इन वेपर प्रेशर. पण लोअरिंग इन वेपर प्रेशर नाही, मला काय फाइंड करायचंय? रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर. हा एक फॉर्म्युला झाला. मला फाइंड करायचंय रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर. रिलेट करायचंय. लोअरिंग इन वेपर प्रेशर इज डेल्टा पी. त्याला काय करायचंय? त्याला करायचंय रिलेट. कोणासोबत? इनिशियल म्हणजेच वेपर प्रेशर ऑफ प्युअर ए सोबत. रिलेट करा म्हणजेच डिवाइड करा, तर तो फॉर्म्युला आपण काय होईल? पी नॉट ए मायनस पी ए अपॉन पी नॉट ए. इथंपर्यंत क्लिअर आहे? हे कसं फाइंड केलं? प्रूफ करून दाखवलं. रिलेटिव्ह म्हणजे काय? त्याला रिलेट करा इनिशियल वेपर प्रेशर ऑफ प्युअर ए सोबत, तर त्याला आपण पी नॉट ए मायनस पी ए डिवायडेड बाय केलं पी नॉट ए. आणि मग एक्सपेरिमेंटली इट वॉज फाउंड दॅट, थर्ड काय लिहिते बघा, एक्सपेरिमेंटली असं लक्षात आलं की रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर म्हणजेच कोण?
डेल्टा पी अपॉन पी नॉट ए वॉज इक्वल टू मोल फ्रॅक्शन ऑफ बी वॉज इक्वल टू मोल फ्रॅक्शन ऑफ बी याचं डेरिव्हेशन आहे. बट आपण ह्या पार्टमध्ये ट्रिक शॉटमध्ये डेरिव्हेशन करणार नाहीये. फर्स्ट फॉर्म्युला व्यवस्थित एक्सप्लेन केला, सेकंड एक्सप्लेन केला, थर्डचं डेरिव्हेशन न लिहिता डायरेक्टली सांगते रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर जर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे तर ती कशावर डिपेंड राहणार आहे, मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट म्हणजेच काय झालं, त्याच्याचवरून डिराईव्ह करतो ना आपण मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. क्लिअर आहे हा पार्ट. इथे ए आहे, इथे बी आहे, कारण बी सोल्यूट आहे. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिपेंड ऑन नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, म्हणून मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट आले इथे. डन. ओके, याच्या व्यतिरिक्त आपल्याला कुठलाही फॉर्म्युला करायचा नाहीये वेपर प्रेशर लोअरिंग मध्ये. इथूनच सर्व प्रॉपर्टीज आपण डिराईव्ह करणार. नेक्स्ट कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. बॉइलिंग पॉइंट आलं तर बॉइलिंग पॉइंटची डेफिनेशन तुम्हाला विचारू शकता. टेम्परेचर ऍट विच वेपर प्रेशर इक्वल्स टू अप्लाइड प्रेशर. म्हणजेच काय होतं रे, तुम्हाला वॉटर बॉईल करायचंय, वॉटर स्टार्ट बॉइलिंग ऍट 100 degrees Celsius. हे का होतं, कारण वॉटर बॉईल करताना वेपर्स बनले, त्या वेपर्सनी डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये काही ना काहीतरी प्रेशर अप्लाय केलं, दॅट इज कॉल्ड अज वेपर प्रेशर. ते वेपर प्रेशर आणि वरून असणारं ऍटमॉस्फेरिक प्रेशर, दॅट इज अप्लाइड प्रेशर, ऍटमॉस्फेरिक प्रेशर इक्वल झालं तर वॉटर विल स्टार्ट टू बॉईल, जे की 100 degrees Celsius होतं. सो व्हॉट इज बॉइलिंग पॉइंट, टेम्परेचर ऍट विच वेपर प्रेशर ऑफ लिक्विड बिकम्स इक्वल टू ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणा किंवा अप्लाइड प्रेशर म्हणा. फॉर लिक्विड इन ओपन कंटेनर, कंटेनर ओपन ठेवला तर तुम्ही काय म्हणू शकता, ऍटमॉस्फेरिक प्रेशर. पण कंटेनरला जर तुम्ही क्लोज केलं असेल तर काय वर्ड असणार आहे, अप्लाइड प्रेशर. मग डायरेक्टली ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हटलं तरी चालेल. आता एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट म्हणजे स्वतः आपल्याला असं सांगितलेलं आहे की बीकर मध्ये जर तुम्ही प्युअर वॉटर घेतलं तर त्याचा बॉइलिंग पॉइंट, टी बी म्हणजे बॉइलिंग पॉइंट प्युअर वॉटरचा, नॉट कधी लावतो आपण, प्युअर वॉटरचा 100 degrees Celsius आहे. पण जर तुम्ही याच्यामध्ये नॉन व्होलाटाईल सोल्यूट टाकला किंवा नॉन इलेक्ट्रोलाइट टाकला बी, आता त्याचा बॉइलिंग पॉइंट एलिव्हेट होतो, नावातच आहे एलिव्हेट होतो. मग आता मी टी नॉट बी नाही लिहू शकत, मला काय लिहायला लागतं, फक्त टी बी. किती वाढला तो, 100.53 degrees Celsius झाला. तुम्ही फार मोठा इन्क्रीज इमॅजिन करू नका की 100 डायरेक्ट 105 झालं का, नाही, किती चेंज झाला बघा, 100.53. का, कारण टाकणारा सोल्यूट पण आपल्याला फार कमी अमाऊंट मध्ये टाकायचा असतो. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आपण डायल्यूट सोल्युशन साठी शिकत असतो, म्हणजे बी खूप थोड्या अमाऊंट मध्ये टाकायचा आहे. पण बॉइलिंग पॉइंट एलिव्हेट झालेला सगळ्यांना दिसत असेल, या दोघांमधला चेंज म्हणजेच डेल्टा टी बी इज कॉल्ड ॲज एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. दोघांमधला चेंजलाच काय म्हटलं आपण, एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट इज इक्वल्स टू कोण डिफरन्स आहे रे, मोठी व्हॅल्यू टी बी मायनस लहान व्हॅल्यू टी नॉट बी. पार्ट थोडीच करायचं आहे, प्रॉपर्टी पार्ट करा. एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट, टी नॉट बी कमी असणार आहे, टी बी वाढलाय, टी बी मायनस टी नॉट बी, फर्स्ट फॉर्म्युला. अँड एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट इज अ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. सो एक्सपेरिमेंटली असं फाइंड झालं, एक्सपेरिमेंटली असं लक्षात आलं, एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मोलॅलिटी. मग मोलॅलिटीचा फॉर्म्युला मी इथे लिहिते, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन वेट ऑफ सॉल्वंट इन केजी. मोलॅलिटी काय आहे, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन वेट ऑफ सॉल्वंट इन केजी. तुम्हाला माहिती आहे ना नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट कसं काढायचं, गिवन वेट ऑफ सोल्यूट अपॉन मोलार वेट ऑफ सोल्यूट. हे पुट करा याच्यामध्ये, मोलॅलिटीचं इक्वेशन काय बनेल, मग हे याच्यामध्ये सबस्टिट्यूट करा या फॉर्म्युलामध्ये. मोलॅलिटी इज इक्वल्स टू एन टू आहे, एन टू काय असतो, डब्ल्यू टू अपॉन एम टू डिवायडेड बाय डब्ल्यू वन इन केजी. म्हणजेच ग्रॅम मध्ये दिलं असेल, केजी मध्ये करायचं असेल तर डायरेक्टली न्युमरेटरला 1000 मल्टीप्लाय करा. तो झाला मोलॅलिटीचा फॉर्म्युला. इथून मला प्रोपोर्शनॅलिटी साईन नकोय तर इज इक्वल्स टू ची साईन येईल आणि येईल एक कॉन्स्टंट केबी. केबी वरती काय एमसीक्यू येणार आहे ते मी वन स्ट्रोक मध्ये सांगेल, इन टू मोलॅलिटी. सो एकदा फॉर्म्युला कम्प्लीट करून घेऊया.
डेल्टा टी बी इज इक्वल्स टू के बी. के बी काय कॉन्स्टंट आहे. मोलॅलिटीचा फॉर्म्युला तिकडून लिहिते डब्ल्यू टू अपॉन एम टू इन टू डब्ल्यू वन. इथे एकतर केजी ला केजी लिहायचं नसेल तर न्युमरेटर मध्ये मल्टीप्लाइड बाय 1000. नोट करा. नेक्स्ट आपण बघणार आहे की केबीचे स्पेसिफिकेशन. केबीला तीन नाव आहे, तिन्ही नाव नोट करा. पहिला इब्युलोस्कोपिक कॉन्स्टंट, इब्युलोस्कोपिक कॉन्स्टंट. दुसरं बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन कॉन्स्टंट, बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन कॉन्स्टंट. थर्ड मोलाल एलिव्हेशन कॉन्स्टंट, कारण मोलाल लिटी सोबत रिलेट केलेलं आहे. मोलाल एलिव्हेशन कॉन्स्टंट हा एक एमसीक्यू समजला की त्याचं नाव विचारू शकतात. नेक्स्ट एमसीक्यू त्याचं युनिट विचारू शकतात, केबीचे युनिट विचारू शकतात. युनिट एकदम टोन मध्ये पाठ करायचं, फाइंड पण करा. केल्विन केजी पर मोल तुम्हाला फाइंड कसं करायचं ते माहिती आहे, फॉर्म्युला इथं आहे. डेल्टा टी बी चेंज इन टेम्परेचर केल्विन मध्ये, मग केबी फाइंड करायचंय मोलॅलिटीने डिवाइड करा. मोलॅलिटीचा फॉर्म्युला इथे, मोलॅलिटीचं युनिट काय येणार आहे, वरती आहे नंबर ऑफ मोल्स आणि खाली आहे केजी, मोल पर केजी. डिवाइडेड बाय मोल पर केजी असेल, वरती येईल केजी पर मोल होईल. केल्विन केजी पर मोल किंवा डिग्री सेल्सिअस केजी पर मोल. बऱ्यापैकी स्टुडंट्सना पर मोल आहे, बऱ्यापैकी स्टुडंट्सना हे माहितीच नसतं की डेल्टा टी बी जो डिग्री सेल्सिअस मध्ये तोच केल्विन मध्ये असतो, तोच केल्विन मध्ये असतो. डिफरन्स इन टेम्परेचर डिग्री सेल्सिअस मध्ये जितका आहे तेवढाच केल्विन मध्ये असणार आहे. मग लगेच इथे युनिट कन्वर्ट करत बसायचं नाही. एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट इज 2 डिग्री सेल्सिअस, मग मुलगा त्याच्यात ऍड करतो 273.15 ने फाइंड करतो. अरे नाही, जर चेंज दिलाय तुम्हाला 2 डिग्री सेल्सिअस तर केल्विन मधला चेंज पण 2 केल्विनच असणार आहे, युनिट कन्वर्जन करायचे नाही. म्हणूनच केल्विन केजी पर मोलच डिग्री सेल्सिअस केजी पर मोल असणार आहे. सेकंड एमसीक्यू समजला. ओके थर्ड एमसीक्यू, केबी डिपेंड कोणावरती राहतो बघा. केबी डिपेंड ऑन नेचर ऑफ सॉल्वंट, नेचर ऑफ सॉल्वंट एमसीक्यू नंबर 3. इथेच एमसीक्यू विचारणार आहे तुम्हाला, फर्स्ट त्याचं नाव काय, सेकंड त्याचं युनिट काय, थर्ड तो कोणावर डिपेंड राहतो. नेचर ऑफ सॉल्वंट, नेचर ऑफ सॉल्वंट म्हणजे सॉल्वंट बदलला. आता सॉल्वंट कोण होता, वॉटर. वॉटर साठी काहीतरी केबी आहे तो फिक्स आहे, तो फिक्स आहे. बघा टेक्स्टबुक मध्ये वॉटर साठी केबी कुठे दिलाय का, ती व्हॅल्यू लर्न करा तुम्ही. सो आता काय झालं, वॉटरच्या ऐवजी जर मी बेन्झिन हा सॉल्वंट आणला असता तर केबीची व्हॅल्यू बदलली असती का. केबी डिपेंड्स ऑन नेचर ऑफ सॉल्वंट, बाकी कशावरही नाही. सॉल्वंट किती घेतलाय मॅटर नाही करत, पण सॉल्वंट काय घेतलाय हे मॅटर करत. सिमिलर जे इथे केलेलं आहे तेच तुम्हाला करायचंय डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉइंट मध्ये. मग साधं लॉजिक आहे की आधी आपण समजा बीकर मध्ये फक्त वॉटर घेतलं असेल, त्याचा फ्रीझिंग पॉइंट, फ्रीझिंग पॉइंट प्युअर वॉटरचा 0 डिग्री सेल्सिअस. पण याच्यामध्ये जर आपण काहीतरी बी ऍड केला, नॉन इलेक्ट्रोलाइट ग्लुकोज सुक्रोज किंवा युरिया, तर याचा फ्रीझिंग पॉइंट होईल आता डिप्रेस. प्रॉपर्टीचं नाव आहे कमी होणार आहे, टीएफ काय होणार, -0.15 डिग्री सेल्सिअस. मी काहीही रॅन्डम व्हॅल्यू लिहिते असं काही नाही की एवढ्यानेच कमी झालाय, फक्त कमी झालाय तर निगेटिव्ह मध्ये जाणार. कितीने कमी झालाय तर 0.15 ने कमी झाला, सो किती असणार, -0.15. या दोघांमधल्या डिफरन्सला आपण म्हणतो डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉइंट. डेल्टा टी एफ म्हणजेच काय आहे, डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉइंट. किती येणार आहे ते सांगा, मोठी व्हॅल्यू कोण आहे आता, मोठी व्हॅल्यू कोण आहे आता, हा टी नॉट एफ, छोटी व्हॅल्यू कोण आहे, टी एफ. मग हा झाला ऑब्झर्वेशन वरून काढलेला फॉर्म्युला. सेकंड एक्सपेरिमेंटली काय लक्षात आलं असणार आहे, एक्सपेरिमेंटली काय लक्षात आलं असणार आहे, डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉइंट, डिप्रेशन डेल्टा टी एफ वॉज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मोलॅलिटी. मग कॉन्स्टंट आणायला लागणार, डेल्टा टी एफ इज इक्वल्स टू के एफ इन टू मोलॅलिटी. मग परत के एफ वरती एमसीक्यू बनू शकतो राईट, पण आधी आपण फॉर्म्युला कम्प्लीट करूया.
डेल्टा टी एफ इज इक्वल्स टू के एफ आणि मोलॅलिटी मी ऑलरेडी डिराईव्ह केले, डायरेक्टली लिहिणार आहे डब्ल्यू टू अपॉन एम टू इन टू डब्ल्यू वन इन के जी. के जी नको असेल न्युमरेटर मध्ये, मल्टीप्लाय इट बाय थाउजंड. के एफ इंटू डब्ल्यू टू अपॉन एम टू इंटू डब्ल्यू वन वरती मल्टीप्लाइड बाय थाउजंड. आता के एफ म्हणजे काय बघूया. के एफ अगेन कशावरती डिपेंड राहील रे मॅम? डेफिनेटली के बी जर नेचर वरती डिपेंड होता, कोणाच्या नेचर वरती? नेचर ऑफ सॉल्व्हंट. सोल्यूट नाहीये रे, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी नंबर ऑफ सोल्यूट आणि के बी के एफ नेचर ऑफ सॉल्व्हंट. ठीक आहे, के एफ ची तीन नाव आहेत इथे सुद्धा. पहिला असणार आहे क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. पहिला काय आहे? क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. दुसरा सांगा मग, रिलेट करून सांगायचंय. इकडे काय होतं? बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन कॉन्स्टंट. आता काय असणार आहे? फ्रीझिंग पॉइंट, व्हेरी नाईस, डिप्रेशन कॉन्स्टंट. थर्ड आपण लिहिलेलं मोलाल एलिव्हेशन कॉन्स्टंट, इथे काय असणार आहे? मोलाल डिप्रेशन कॉन्स्टंट. थर्ड एमसीक्यू कशावरती येऊ शकतो? युनिट वरती. डेल्टा टी एफ पण चेंज इन टेम्परेचर आहे आणि डेल्टा टी बी पण चेंज इन टेम्परेचरच आहे. सो परत मी तेच लिहिणार, डेल्टा टी एफ डिग्री सेल्सिअस मध्ये काढलं असू दे किंवा केल्विन मधलं असू दे, सेमच असतं. के एफ चं युनिट विचारलं, के एफ चं युनिट विचारलं, अगेन सेम टोन मध्ये केल्विन के जी पर मोल, केल्विन के जी पर मोल किंवा डिग्री सेल्सिअस के जी पर मोल. फ्रीझिंग पॉइंटची डेफिनेशनच जर विचारली तर टेम्परेचर ऍट विच लिक्विड अँड सॉलिड आर इन इक्विलिब्रियम. द टेम्परेचर ऍट विच, ज्या लिक्विडचा स्टडी चालू आहे तो लिक्विड आणि त्याचं स्वतःच सॉलिड इक्विलिब्रियम मध्ये येतील अँड टू हॅव सेम वेपर प्रेशर. इक्विलिब्रियम मध्ये पण आले पाहिजेत आणि दोघांचंही वेपर प्रेशर काय पाहिजे? सेम. या कंडिशनला, त्या टेम्परेचरला आपल्याला म्हणायचंय फ्रीझिंग पॉइंट. ही डेफिनेशन कोणाची आहे? फ्रीझिंग पॉइंटची आहे. नोट करा या दोन्ही बोर्डला, पॉज करा, स्क्रीनशॉट करा, नोट करा. सिमिलर, पॉज, स्क्रीनशॉट, नोट. लास्ट कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी असते ऑस्मॅटिक प्रेशर. सो व्हॉट इज ऑस्मॅटिक प्रेशर? द हायड्रोस्टॅटिक प्रेशर दॅट स्टॉप्स ऑस्मॉसिस इज ऑस्मॅटिक प्रेशर. इट इज डिनोटेड बाय पाय. पण त्याच्या आधी आपल्याला सेमी परमिएबल मेम्ब्रेन काय आहे, ऑस्मॉसिस काय आहे हे माहिती पाहिजे आणि मग आपण जाणार आहे ऑस्मॅटिक प्रेशरकडे. सो सेमी परमिएबल मेम्ब्रेनचं तुम्हाला एक्झाम्पल विचारू शकता. इट इज अ थिन फिल्म सच एज सेलोफेन. ठीक आहे, सेलोफॅन जे काही आहे ते म्हणा. त्याच्यामध्ये पोर्सची साईज कशी आहे? लार्ज इन ऑफ पोर्स आहे टू अलाव सॉल्व्हंट. म्हणजे इतके मोठे पोर आहेत. आता मोठे असं नाही म्हणायचंय त्यांना, त्यांना असं म्हणायचंय इतकेच मोठे पोर्स आहेत की ज्याच्यातून सॉल्व्हंट जातो फक्त. सॉल्व्हंट तर आपला कोण आहे रे? लिक्विड आहे. आणि सोल्यूट कोण आहे आपला? सॉलिड आहे. हा सोल्यूट आहे, हा सोल्यूट आहे आणि हा कोण आहे? सॉल्व्हंट आहे. सो जी मेम्ब्रेन आहे त्या मेम्ब्रेन वरचा जो पोर आहे तो फक्त एवढाच मोठा आहे, तो फक्त एवढाच मोठा आहे की त्याच्यातून कोण पास होऊ शकत? सॉल्व्हंट. सोल्यूट पास होत नाही. म्हणजे पोर मोठा आहे का? त्यांना असं म्हणायचंय पोरची साईज स्मॉल आहे, दॅट अलाउज ओनली सॉल्व्हंट बट नॉट सोल्यूट टू पास थ्रू इट. ते डायग्राम इम्पॉर्टंट आहे. सेमी परमिएबल मेम्ब्रेन, अ मेम्ब्रेन दॅट अलाउज ओनली सॉल्व्हंट टू पास थ्रू इट and not the solute is called as semi-permeable membrane. Example दिलेलं आहे animal membrane, add करा animal membrane किंवा cellophane. What is osmosis? It is net spontaneous movement. Net spontaneous movement. कोणाची movement? Of solvent. कारण semi-permeable membrane मधून कोण pass होणार आहे? Solvent pass होतो. कुठून कुठे? फ्रॉम इट्स हायर कॉन्सन्ट्रेशन. फ्रॉम इट्स हायर कॉन्सन्ट्रेशन.
टू इट्स लोअर कॉन्सन्ट्रेशन, टू इट्स लोअर कॉन्सन्ट्रेशन वाया सेमी परमिएबल मेम्ब्रेन, वाया सेमी परमिएबल मेम्ब्रेन इज कॉल्ड ऑस्मॉसिस. बऱ्यापैकी मुलं फक्त एवढंच पाठ करतात हाय टू लो आहे की लो टू हाय आहे. लक्षात घ्या, कुठलाही सब्स्टन्स हाय टू लोच फ्लो करतो, हाय टू लो. मी इथे काय लिहिलेलं आहे, सॉल्व्हंट. का? कारण सेमी परमिएबल मेम्ब्रेन मधून सॉल्व्हंट पास होईल. मग कुठून कुठे सॉल्व्हंट पास होईल? सॉल्व्हंट इट्स म्हटलंय, इट्स म्हणजे सॉल्व्हंट जिकडे जास्त आहे तिथून सॉल्व्हंट जिकडे कमी आहे. फ्रॉम इट्स हायर कॉन्सन्ट्रेशन टू इट्स लोअर कॉन्सन्ट्रेशन. समजलं? कोणाचं? सॉल्व्हंटचं हायर कॉन्सन्ट्रेशन टू सॉल्व्हंटचं लोअर कॉन्सन्ट्रेशन वाया सेमी परमिएबल मेम्ब्रेन. पण ऑप्शन मध्ये अजून एक ऑप्शन असू शकतो, तो कोणता? नेट स्पॉन्टॅनियस, नेट स्पॉन्टॅनियस मूव्हमेंट. कोणाची मूव्हमेंट बघा, आता लिहिते ऑफ सोल्युशन. काय चेंज झाला दिसतो? वरती सॉल्व्हंट बद्दल बोलत होते, आता कोणाबद्दल बोलतीये? सोल्युशन बद्दल. सोल्युशन हा वर्ड आला तर तुम्ही फक्त तुमचं डायरेक्शन चेंज करा. फ्रॉम इट्स, आता सोल्युशनच्या कॉन्सन्ट्रेशन बद्दल बोलायला चाललं. सो सोल्युशनचं लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन, टू हायर कॉन्सन्ट्रेशन अगेन वाया सेमी परमिएबल मेम्ब्रेन इज कॉल्ड ॲज ऑस्मॉसिस, इज कॉल्ड ॲज ऑस्मॉसिस. तसा हा ट्रिक शॉर्ट आहे. पण एखाद्याला कन्फ्युजन झालंच असेल की मॅम तुम्ही तर आत्ता म्हटला कोणीही असू दे हायर कॉन्सन्ट्रेशन पासून लोअर कॉन्सन्ट्रेशन पर्यंत जातं. मग आम्ही पाठ केलं सॉल्व्हंट हायर कॉन्सन्ट्रेशन पासून लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे जातो. पण जसं तुम्ही सोल्युशन लिहिलं, डायरेक्शनच पलटली. सोल्युशन लिहिल्यावरती लोअर टू हायर लिहिलं, हे का झालं जर माहिती करून घ्यायचं असेल तर ऑस्मॉसिस नावाने मी लिंक खाली देते, त्या व्हिडिओ लेक्चरला बघा. आता तर फक्त ट्रिक सांगायची चालू आहे. आणि दोन्ही डेफिनेशन मध्ये वाया सेमी परमिएबल मेम्ब्रेन हा वर्ड फार इम्पॉर्टंट आहे. व्हॉट इज ऑस्मॉसिस, ह्या दोन्हीसाठी डेफिनेशन डन. पण व्हॉट इज ऑस्मॅटिक प्रेशर विचारलं तर ऑस्मॅटिक प्रेशर इज डिनोटेड बाय पाय. इट इज हायड्रोस्टॅटिक प्रेशर, हायड्रोस्टॅटिक प्रेशर. थिसल ट्यूब एक्सपेरिमेंट आहे, टेक्स्टबुक मध्ये एकदा रीड करा, म्हणजे तुम्हाला हायड्रोस्टॅटिक प्रेशर वर्ड काय आला ते समजेल. पण त्याच्यापेक्षा जास्त मला इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे, मी डायरेक्टली घेतली आहे. हायड्रोस्टॅटिक प्रेशर दॅट स्टॉप्स ऑस्मॉसिस, हायड्रोस्टॅटिक प्रेशर दॅट स्टॉप्स ऑस्मॉसिस इज कॉल्ड ॲज ऑस्मॅटिक प्रेशर. ऑस्मॉसिस म्हणजे एक फ्लो होता, सॉल्व्हंटचा फ्लो होता फ्रॉम हायर टू लोअर कॉन्सन्ट्रेशन, सोल्युशनचा फ्लो होता फ्रॉम लोअर टू हायर कॉन्सन्ट्रेशन. किंवा अजून एक डेफिनेशन इथे लिहू शकताय तुम्ही, इट इज पूर्ण घ्या, नेट स्पॉन्टॅनियस मुव्हमेंट, नेट स्पॉन्टॅनियस मुव्हमेंट ऑफ ऑफ प्युअर सॉल्व्हंट, प्युअर सॉल्व्हंट इन टू सोल्युशन, प्युअर सॉल्व्हंट इन टू सोल्युशन, अशी सुद्धा एक डेफिनेशन आहे वाया सेमी परमिएबल मेम्ब्रेन. ठीक आहे, याच्यात तर हाय टू लो टू हाय घेतलंच नाहीये, दोनच वर्ड. कोण कोणात चाललंय? प्युअर सॉल्व्हंट कोणामध्ये चाललाय? सोल्युशन मध्ये. प्युअर सॉल्व्हंट सोल्युशन मध्ये. पण या नेट स्पॉन्टॅनियस फ्लोला जर तुम्हाला थांबवायचं असेल तर आपण हायड्रोस्टॅटिक प्रेशर अप्लाय केलं, ज्याला म्हटलो ऑस्मॅटिक प्रेशर. अँड ऑस्मॅटिक प्रेशरचा फॉर्म्युला आहे पाय इज इक्वल्स टू सी आर टी, वेर सी इज कॉन्सन्ट्रेशन. आणि कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच कॅपिटल एम, दॅट इज मोलॅरिटी फाइंड करायची आहे तुम्हाला. किंवा असं म्हणू शकताय, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. ह्या मग पाय इज इक्वल्स टू कॉन्सन्ट्रेशन, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. वरती कोण आहे? आर. पुढे कोण आहे? टी. आता बघा, इथे जो पाय आहे तो प्रेशर आहे, म्हणजे तो ऍटमॉस्फिअर मध्ये दिलेला असेल. नंबर ऑफ मोल्स मोल मध्ये, व्हॉल्यूम लिटर मध्ये, टेम्परेचर केल्विन मध्ये. पण आर कोणता युज करणार? जो ऍटमॉस्फिअर मध्ये, तो ऍटमॉस्फिअरची व्हॅल्यू 0.0821
लीटर एटीएम केल्विन इनवर्स मोल इनवर्स, नाहीतर आर जी एक व्हॅल्यू आहे 8.314, ती पुट कराल, ती जूलच्या कॅल्क्युलेशन मध्ये पुट करतात, एटीएमच्या मध्ये 0.0821 लीटर एटीएम केल्विन इनवर्स मोल इनवर्स. ठीक आहे, सो हे जे फॉर्म्युले आपण चार बघितले या सगळ्यामध्ये तुम्हाला एम टू कॅल्क्युलेट करायला होतात. इथून पण बघा पाय इज इक्वल्स टू, वरती काय आहे नंबर ऑफ मोल्स, कोणाचे असणार आहेत रे, सोल्युटचे, सोल्युटचे नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युला काय आहे, डब्ल्यू टू अपॉन एम टू, खाली होतं व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर, वरती आहे आर आणि टी. जितके फॉर्म्युलाज तुम्ही एक्सपांड करून लिहिले त्या सगळ्यामध्ये तुम्हाला एम टू फाइंड आउट करायला लावतात, मॉलेक्युलर वेट काय आहे सोल्युटचं. ठीक आहे, त्याच्यावरून ओळखू शकतो की त्या प्युअर वॉटरमध्ये नेमकं तुम्ही बी काय टाकलंय, नेमकं बी तुम्ही काय टाकलाय, याच्यात पण बघा एम टू फाइंड आउट करायला लावतील आणि विचारतील की नेमकं तुम्ही तो बी काय टाकलाय. 180 आलं तर ग्लुकोज, 60 आलं तर युरिया, 342 आलं तर सुक्रोज, त्या व्यतिरिक्त काय आलं तर डायरेक्टली ती व्हॅल्यू खाली दिली जाते. रिव्हर्स ऑस्मॉसिस, ही डायग्राम बघा, इथे आहे फ्रेश वॉटर. फ्रेश वॉटर म्हणजे कोण आहे, प्युअर सॉल्व्हंट आहे, प्युअर सॉल्व्हंट आहे, कुठलाही सोल्युट नाहीये. आणि हे सॉल्ट वॉटर आहे, सॉल्ट वॉटर मध्ये कोण असतं, सोल्युट पण असतं सॉल्व्हंट पण असतं. ऑस्मॉसिस बघूया, ऑस्मॉसिस होण्यासाठी सेमी परमिएबल मेम्ब्रेन याच्यामध्ये लावली. मला फक्त ऑस्मॉसिस बघायचं असेल तर मी सांगितलं सॉल्व्हंट जिकडे जास्त आहे तिकडून कमी आहे तिकडे जातो, इकडे 100% सॉल्व्हंट आहे, ही ते 20% सोल्युट आणि उरलेला सॉल्व्हंट आहे, म्हणजे 80% सॉल्व्हंट आहे, इकडे 100% आहे, हाय टू लो चालला, हे ऑस्मॉसिस चालू आहे. पण ऑस्मॉसिसला थांबवायचंय, थांबवायचं असेल तर मला काय अप्लाय करायला लागेल, अपोजिट डायरेक्शन मध्ये हायड्रोस्टॅटिक प्रेशर अप्लाय करायला लागेल, जे की काय असतं पाय. मी पाय इतकं प्रेशर अप्लाय केलं ऑस्मॉसिस थांबलं, त्या प्रेशरला पायला काय म्हटलं आपण, ऑस्मॅटिक प्रेशर. पण जर तुम्ही प्रेशर पाय पेक्षा जास्त अप्लाय करायला लागला तर आता डायरेक्शन काय होईल, रिव्हर्स होईल. ह्या सॉल्ट वॉटर मधलं वॉटर, सॉल्ट वॉटर मधला सॉल्व्हंट म्हणजेच वॉटर अपोजिट डायरेक्शन मध्ये येईल. याचाच अर्थ तुम्ही काय केलं, सॉल्ट वॉटरला प्युरिफाय केलं, सॉल्ट वॉटर आणि प्युअर सॉल्व्हंट घेतलं, मध्ये सेमी परमिएबल मेम्ब्रेन लावली, पहिलं ऑस्मॉसिस चालू झालं म्हणजे सॉल्व्हंट सॉल्ट वॉटर मध्ये चाललेला, तुम्ही पाय इतकं प्रेशर लावून ते थांबवलं, पण पाय पेक्षा जास्त प्रेशर लावलं तर रिव्हर्स ऑस्मॉसिस झाली, सॉल्ट वॉटर मधला वॉटर फ्रेश वॉटर मध्ये गेला आणि तुम्ही इथे त्याला कलेक्ट केलं. सो आर ओ रिव्हर्स ऑस्मॉसिस, आर ओ वॉटर प्युरिफिकेशन मध्ये आपण यूज करतो. ठीक आहे, सो रिव्हर्स ऑस्मॉसिसची कंडिशन काय आहे, यू हॅव टू अप्लाय प्रेशर दॅट इज ग्रेटर दॅन ऑस्मॅटिक प्रेशर. त्यानंतर या तीन डेफिनेशन पण इम्पॉर्टंट आहेत, आयसोटोनिक, हायपोटोनिक, हायपरटोनिक. आपण एक कंडिशन इमॅजिन करूया, हे सोल्युशन आहे, ऑस्मॅटिक प्रेशर आहे पाय वन, हे दुसरं सोल्युशन आहे, ऑस्मॅटिक प्रेशर आहे पाय टू. जेव्हा ऑस्मॅटिक प्रेशर ह्या दोघांचं सेम होईल म्हणजेच पाय वन इज इक्वल्स टू पाय टू होईल, तेव्हा दीज टू सोल्युशन्स आर सेट टू बी आयसोटोनिक इन नेचर. जर असं झालं ऑस्मॅटिक प्रेशर ऑफ वन कमी आहे अँड ऑस्मॅटिक प्रेशर ऑफ टू जास्त आहे, काय कंडिशन घेतली, ते इक्वल नाही आहेत. ऑस्मॅटिक प्रेशर ऑफ वन कमी आहे, जो कमी आहे म्हणजे तो हायपोटोनिक आहे, हायपोटोनिक, आणि ज्याचं जास्त आहे त्याला काय म्हणायचं, हायपरटोनिक विथ रिस्पेक्ट टू अदर. दोघांचं सेम ऑस्मॅटिक प्रेशर असेल तर दे आर आयसोटोनिक इन नेचर, कोणाचं कमी असेल तर तो हायपोटोनिक विथ रिस्पेक्ट टू अदर, याचं जास्त आहे तर तो हायपरटोनिक विथ रिस्पेक्ट टू अदर. डन, आणि इथून हे तर शिकायचंच आहे, मेन बघा ज्याच्यावर एमसीक्यू येणार आहे. जेव्हा तुम्हाला म्हणतात टू सोल्युशन्स आर आयसोटोनिक, तुम्ही पाय वन इज इक्वल्स टू पाय टू लिहाल, पायचा फॉर्म्युला सी वन आर टी, पाय टूचा सी टू आर टी, कारण आर आणि टी कॉन्स्टंट आहे, म्हणजेच काय झालं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ वन इज इक्वल्स टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ टू. ऑस्मॅटिक प्रेशर सेम आहेत, याचाच अर्थ ते तुम्हाला इशाराच सांगतायत की त्या दोघांचं कॉन्सन्ट्रेशन सेम आहे, त्या दोघांचं कॉन्सन्ट्रेशन सेम आहे. आपले सर्व कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज झाले, पण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आपण फाइंड केले फॉर नॉन इलेक्ट्रोलाइट्स,
आता कॉलिगेटिव प्रॉपर्टी आपण फाइंड करणार आहे फॉर इलेक्ट्रोलाइट्स. दोन एक्झाम्पल देते. पहिल्यांदा NaCl. NaClच्या केसमध्ये जेव्हा तुम्ही त्याचा एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट हे थेरॉटिकल मेथडने फाइंड आउट कराल, म्हणजे कॅल्क्युलेशन करून, त्यालाच काय म्हणतात, थेरॉटिकल व्हॅल्यू. थेरॉटिकल व्हॅल्यू ती समजा तुमची काहीतरी एक्स आली आणि आता आपण एक्सपेरिमेंट करणार आहे. एक्सपेरिमेंट केल्यानंतर जो तुमचा डेल्टा टी बी आलाय त्याला आपण काय म्हणूया, ऑब्झर्व्ड व्हॅल्यू. ऑब्झर्व्ड व्हॅल्यू ही होती 2x. थेरॉटिकल व्हॅल्यू म्हणजे कॅल्क्युलेशन करून आलं आणि ऑब्झर्व व्हॅल्यू म्हणजे एक्सपेरिमेंट करून आलं, याच्यामध्ये डिफरन्स होता आणि डायरेक्टली ते दुप्पट झालेले होते. हे का झालं? तर थेरॉटिकल व्हॅल्यू मध्ये तुम्ही NaCl ला एक नॉन इलेक्ट्रोलाइट मानलं, अज्युम केला तुम्ही त्याला, नॉन इलेक्ट्रोलाइट अज्युम केला आणि त्याच्यामुळे तुम्ही नॉर्मल फॉर्म्युला वापरला. नॉर्मल फॉर्म्युला मध्ये व्हॅल्यू पुट केलं, आन्सर आलं तुमचं एक्स. पण जेव्हा मी त्याला एक्सपेरिमेंटली फाइंड आउट केलं, एक्सपेरिमेंट फाइंड करताना तो इलेक्ट्रोलाइटिक इन नेचर असल्यामुळे तो आयोनाइज करेल Na प्लस आणि Cl मायनस ह्या फॉर्म मध्ये. तो तर इलेक्ट्रोलाइट आहे ना, सो तो आयोनाइज करतो आणि मला दोन पार्टिकल्स देतो, एक Na प्लसचा आणि दुसरा पार्टिकल Cl मायनसचा. सो नंबर ऑफ पार्टिकल्स दुप्पट झाले. तर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी नंबर ऑफ पार्टिकल्स ऑफ सोल्यूट वर डिपेंड आहे. सोल्यूटचा काउंटच दुप्पट झाला असेल तर आन्सर पण काय झालेला आहे, दुप्पट. म्हणजे मग चला आपण आता याच्यातून वेंट ऑफ फॅक्टर आय ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. आय इज इक्वल्स टू डेल्टा टी बी. कोणता डेल्टा टी बी? वेन यू कन्सिडर इट एज इलेक्ट्रोलाइट डिवाइडेड बाय डेल्टा टी बी. कोणता डेल्टा टी बी? थेरॉटिकल व्हॅल्यू. थेरॉटिकल व्हॅल्यू म्हणजे ती आपली ओरिजिनल कॅल्क्युलेशन वाली व्हॅल्यू होती, ओरिजिनल कॅल्क्युलेशन वाली व्हॅल्यू, म्हणून मी त्याला ओ लिहिलं. सो काय येणार बघा, डेल्टा टी बी याला काय लिहून टाकूया आपण, ओ. डेल्टा टी बी किती आलेला आहे, 2x. अँड डेल्टा टी बी ऑफ नॉट, नॉट किती आलेला आहे, एक्स. एक्स ला एक्स कट, वेंट ऑफ फॅक्टरची व्हॅल्यू काय आली, 2. 2 म्हणजेच कितीने चेंज होणार आहे. वेंट ऑफ फॅक्टर काय सांगतो की तुमच्या थेरॉटिकल आणि ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मध्ये कितीचा फरक होणार आहे. मग मी हे कसं फाइंड आउट केलं, वेंट ऑफ फॅक्टरची व्हॅल्यू आपण कशी फाइंड आउट केली, आय इज इक्वल्स टू ओ अपॉन टी. म्हणजेच काय, ऑब्झर्व्ड व्हॅल्यू अपॉन थिओरॉटिकल व्हॅल्यू. बघा बरं, ऑब्झर्व्ड व्हॅल्यू आपण पहिला घेतली, अपॉन थिओरॉटिकल व्हॅल्यू आपण पहिला घेतली. आता लक्ष द्या इकडे, मी जो इथे नॉट लिहिला तो मी रफ करते, कारण मुलं काय करतात, ऑब्झर्वचा ओ म्हणजे नॉट असतो की काय असं आपलं विनाकारण कन्फ्युजन करतात. पण तो ओ ओरिजिनल व्हॅल्यू वाला आहे, ऑब्झर्व वाला नाहीये, म्हणून मी काहीच लिहित नाही. आणि हिंट काय दिली, वेंट ऑफ फॅक्टर इज इक्वल्स टू ओ अपॉन टी. ऑपरेशन थिएटर, ओ वरती टी खाली, ऑपरेशन थिएटर. म्हणजेच काय, ऑब्झर्व कॉलिगेटिव्ह व्हॅल्यू, ऑब्झर्व म्हणजे एक्सपेरिमेंटनी आलेली. सो मी लिहिणार ई एक्स पी अपॉन थेरॉटिकल. एक्सपेरिमेंटली आलेली 2x, थेरॉटिकल आलेली एक्स, आलं का वेंट ऑफ फॅक्टर 2. सो इथे काय लिहिलेलं आहे चेक करा आता, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइट अपॉन कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट. हे सगळे फॉर्म्युले जे आहेत ते त्यांच्या मानण्यावरती आहेत. तुम्हाला माहितीये वरचं कोण असणार आहे, ऑब्झर्व, खाली काय असणार आहे, थिओरॉटिकल. वरती काय असणार, ऑब्झर्व, खाली काय असणार, थिओरॉटिकल. सगळ्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज तुम्हाला ऑब्झर्व अपॉन थिओरॉटिकल कराव्या लागतील. आय ऍक्च्युअल मोल्स ऑफ पार्टिकल इन सोल्युशन आफ्टर डिसोसिएशन अपॉन मोल्स ऑफ फॉर्म्युला युनिट डिझॉल्व्ड इन द सोल्युशन. म्हणजेच काय रे, डिसोसिएशन नंतर किती पार्टिकल्स दिसले तुम्हाला, 2. पण ऍक्च्युअल वरती किती समजत होते, 1. टाकण्यापूर्वी NaCl मला 1 वाटत होता, ठीक आहे, बट आफ्टरवर्ड्स मला कळालं की तो 2 मोल्स मध्ये तुटतो. वेंट ऑफ फॅक्टर आला 2. नंबर ऑफ मोल्स ऑफ पार्टिकल आफ्टर डिसोसिएशन अपॉन नंबर ऑफ मोल्स ऑफ पार्टिकल बिफोर डिसोसिएशन. याच्या ऐवजी तुम्ही लिहू शकता नंबर ऑफ मोल्स ऑफ पार्टिकल बिफोर डिसोसिएशन. आता आयचं अजून एक, फॉर्म्युला मास ऑफ सबस्टन्स अपॉन ऑब्झर्व मोलार मास ऑफ सबस्टन्स. वेट, मी काय लिहिते बघा, हे सगळं तुम्हाला समजण्यासाठी डिफिकल्ट आहे म्हणून आपण प्रोव्हाइड करतो तुम्हाला हॅशटॅग.
I is equals to observed colligative property upon theoretical colligative property. Observed colligative property upon theoretical colligative property. ह्या सगळ्या colligative properties आहेत. म्हणून ह्याच्या वरती observed असणार आणि खाली theoretical. वरती ऑब्झर्व्ड असणार आणि खाली थेरॉटिकल. आणि टेक्स्ट बुक थेरॉटिकलला नॉट लावते, नॉट. ठीक आहे. आता त्याचा अजून एक फॉर्म्युला, नंबर ऑफ मोल्स ऑफ पार्टिकल आफ्टर डिसोसिएशन अपॉन नंबर ऑफ मोल्स ऑफ पार्टिकल बिफोर डिसोसिएशन. हा कोणाच्या साठी लिहिलाय? कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी नाही, हा लिहिलाय फॉर मोलार मास. मोलार मास सगळ्या फॉर्म्युलामध्ये जाऊन बघून या, इनवर्स होतं. इनवर्स होतं म्हणजे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी मोलार मासला इन्व्हर्सली प्रपोर्शनल होती. सो जर तुम्ही मोलार मासच्या टर्म्स मध्ये आय फाइंड आउट करत असाल तर आय इज इक्वल्स टू मोलार मास. कोणतं मोलार मास? आता ऑपरेशन थिएटर नाही करायचं, त्यालाही रिव्हर्स करायचं. थिओरॉटिकल अपॉन मोलार मास ऑब्झर्व्ड. मोलार मास थिओरॉटिकल अपॉन मोलार मास ऑब्झर्व्ड. ठीक आहे, समजलं? कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीला ओ टी ऑपरेशन थिएटर, पण मोलार मास इनवर्स आहे, वरती टी आणि खाली ओ. खरं तर तुमचा एमसीक्यू ह्या दोन हॅशटॅग मध्ये सॉल्व्ह होणार आहे. क्लिअर झाला हा पार्ट? अजून ऑब्झर्व आणि थेरॉटिकल मोलार मास वरून एक कॉन्सेप्ट आठवली, ती सांगते. एनएसीएल एक एक्झाम्पल असं होतं की आधी वाटताना वन एनएसीएल वाटायचा, पण जसं तो पाण्यामध्ये गेला तो डिसोसिएट झाला, एक एनए प्लस एक सीएल मायनस पार्टिकल झाले दोन आणि अख्खी प्रॉपर्टी दुप्पट झाली. तसं सेकंड एक्झाम्पल घ्या, बेन्झॉइक ऍसिड. सेकंड एक्झाम्पल घ्या, बेन्झॉइक ऍसिड. वरून टाकताना समजा तुम्ही टाकले दोन बेन्झॉइक ऍसिड, पण ते पाण्यामध्ये गेल्यावरती असोसिएशन करतात आणि एकच मॉलिक्यूल बनतो. असोसिएशन करतात हायड्रोजन बॉन्डिंगमुळे. सो दोन मॉलिक्यूल पुट केले, पाण्यात गेले, दोन्ही काय मिळवलं एकमेकांसोबत? हायड्रोजन बॉन्डिंग केलं. हायड्रोजन बॉन्डिंग केल्यामुळे आता काय वाटतं? हा मॉलिक्यूल एकच वाटायला लागतो आपल्याला. म्हणजेच तुमची जी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी तुम्ही आन्सर काढलेलं आहे ते येणार एक्स, पण जेव्हा पाण्यामध्ये टाकताय ऍक्च्युअल तुम्ही एक्सपेरिमेंट करताय तेव्हा ती एक्स बाय टू होणार, म्हणजे अर्धी झालेली असणार. आपले सगळे क्वेश्चन इलेक्ट्रोलाइट वरती आहेत, तर इलेक्ट्रोलाइट तुम्हाला हा डिसोसिएशनचा पण येऊ शकतो आणि बेन्झॉइक ऍसिड असोसिएशनचा पण विचारू शकता. क्लिअर झालं? नेक्स्ट मॉडिफिकेशन. सगळे फॉर्म्युले तुम्ही लिहायचे, मी एक लिहून देते फक्त. आपण लिहूया समजा फॉर एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट इज इक्वल्स टू काय फॉर्म्युला होता रे आपला, टीबी मायनस टीबी. जर समजा कधी फॉर्म्युला आठवला नाही तर प्रॉपर्टी आठवायची. एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट वाढला म्हणजे हा जास्त आहे आणि हा कमी आहे. टीबी मायनस टी नॉट बी. केबी इंटू मोलॅलिटी, फक्त मल्टीप्लाय कशाने करायचं? आय ने. अजून एक फॉर्म्युला होता, डेल्टा टी बी इज इक्वल्स टू के बी इंटू डब्ल्यू टू अपॉन एम टू इंटू डब्ल्यू वन. आणि के जी नको असेल तर 1000. फक्त एवढंच न करता प्रत्येक वेळी तुम्ही मल्टीप्लाय कशाने करायचं? वॅन्ट ऑफ फॅक्टरने. युरिया ग्लुकोज सुक्रोज साठी वॅन्ट ऑफ फॅक्टर 1 असणार आहे, पण बाकी सगळ्यासाठी आपल्याला तो फाइंड करायला लागणार आहे. फाइंड करायचा असेल तर मॅम आपल्याला फॉर्म्युला लागेल, तर वॅन्ट ऑफ फॅक्टर आय अँड डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा. अल्फा काय असतो? डिग्री ऑफ डिसोसिएशन. डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा. यांच्यामध्ये फॉर्म्युला आहे, डायरेक्टली सांगते बघा. अल्फा इज इक्वल्स टू इन लिहायचं, इन आय एन. आय एन न्युमरेटर डिनॉमिनेटर, न्युमरेटर मधून मायनस वन डिनॉमिनेटर मधून मायनस वन. सो अल्फा इज इक्वल्स टू आय मायनस वन अपॉन एन मायनस वन, वेअर एन काय असणार आहे? नंबर ऑफ पार्टिकल्स. कोणाचे? सोल्यूटचे. नंबर ऑफ पार्टिकल्स ऑफ सोल्यूट. जर तुम्हाला वॅन्ट ऑफ फॅक्टर काढायला सांगितला, म्हणजेच आय काढायला सांगितला, तर पक्का अल्फा दिलेला असेल, आणि अल्फा विचारला तर आय दिलेला असेल. दॅट्स इट. इथे सोल्युशन चॅप्टर जितका टेक्स्ट बुक मध्ये आहे तितका संपतो.
पण मी 7 days 7 minutes जी सिरीज चालू केली आहे तिथे मी तुम्हाला असे 4 points सांगेन की ज्याचे डेफिनेट सीईटी मध्ये एमसीक्यू दिसणार आहे. ह्या मोठ्या लेक्चरला कोण स्टुडंट फुल बघतो कोण मध्येच सोडतो, त्यामुळे इथे मी ती कॉन्सेप्ट सांगितली जरी तर ती एव्हरी स्टुडंट पर्यंत पोहोचणार नाही. पण मी प्रत्येक स्टुडंटला सांगितलंय 7 days 7 minutes सिरीज चुकवायची नाहीये, त्यामध्ये जेवढ्या कॉन्सेप्ट आहेत त्याचा डेफिनेट 100% क्वेश्चन तुम्हाला सीईटी मध्ये दिसणार आहे. ठीक आहे, सो आपण ते क्वेश्चन 7 minutes 7 days या सिरीज मध्ये करणार आहे. मीट यू इन नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर. टिल देन थँक्यू सो मच.